जाऊ चांदीचं कळा आहे बाप तिच्या पाया. एखाद्याला खाजा तर घरात आहेस ते. बकऱ्या हाकलणारी माय, बकऱ्या वागवणारी माय, पण मस्त आहे बाई. बर तुझी तब्येत किती आहे? साहेबींची तब्येत एवढी चांगली नाही दिसत. त्याला हँडसेट जबरदस्त, कारण भीमाचा. अरे साडी, साडी ओढली काय कोण? पाहिजे गरीबाच्या योजना हे मंदातले दलाल खाऊ नाही देत, हे मंदातच ओढतात. ठेवून दे बरोबर. दुसऱ्या बाईले दाखवू नको, ते म्हणून हलकी आहे, याचा कलर चांगला नाही. साडी हलकी असो की भारी असो, तुझ्या काकाची साडी आहे ना की नेसली माहेरची साडी. आली दाम धरून आली. मी धन्यवाद देतो माझ्या माय माव. ज्या बाई जो लहान लेकरू आहे त्या बाई, तुम्ही काऊन उठले मंदा? हे मंदातले कार्यकर्ते आहे, करणार काहीच नाही. म्हणतो अजून मी सुरू नाही झालं तर मुत्याला गेलंय, वापस नाही याच येऊ देत नाही. कीर्तन बंद करीन पण नको वापस नाही आले. प्रेम करायचं आहे तर मला पतिव्रता समजा ना. मंदात धोका दिला, बायकोले धोका दिला, आता तोही चालू देणार नाही मा भीमराव बाबा. आजीचा नातू आहेत ना, भावरे खानदानची औल्याद आहे ना, माय बापाचं नाव वाढवतो. गडबड नको करतो, थोडा घसरला पाय तर बाबू रडशील जन्मभर. सहारा ना दिला कोणी, माझ्या भावांनो आपली धम्म परिषद अशीच आहे. माझा लाईव्ह कार्यक्रम चालू आहे, दररोज लाईव्ह वर. काल 49,000 लोक माझ्या लाईव्ह वर व्ह्यू आहे. करोडो लोक युट्यूब वर आहेत माझ्या. तुम्ही लोक सर्वे मराठा माळी तेली धनगर बुद्ध नावी सोनार कुंभार आप्पा महात्मा बशेश्वर वंजारी बंजारी आदिवासी चारही वर्णमय कीर्तनात राहतात. मी 100 वेळा आलो तरी तुमच्यामधून एकही माणूस घरी जाणार नाही. 1,00,000 रुपये हरतो, घरी जाऊन दाखवा. देतो 1,00,000, चेक देतो. मला मालूम आहे तुम्ही विकणारे लोक नाही, आपण फुले शाहू आंबेडकरांची औल्याद आहोत. अरे 70-75 वर्षाचे म्हातारे थंडीत आले, तुम्ही उभे राहा बरं बाबा. हे दुपट बांधेल, या इकडे. कोण्या गावचे तुम्ही? मोखांडी? कोणाच्या मोखांडी बसली? मोखांडी या इकडे. मोखंडीचे आहे ते, इकडे येणार सरळ. आता मला सांगा कोण्या जातीचे आहे बाबा तुम्ही? मातंगाचा आहे.
आणि धम्म परिषदेले आले. आनंद वाटला. तुकडोजी महाराजचे गाणे पाठ आहे. देव पुढे सांगा. देव बाजारचा मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव या भारतात यासाठी धम्म परिषद आहे. हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन सोनार तांबार माळी कुंभी तेली धनगर नावी मातंग ब्राह्मण आम्ही एका जातीच्या पुण्याच्या मातंगा. वा पाहिलं कपडे लत्ते दारू नाही बिडी नाही कोणतं व्यसन नाही. मातंगाचा अण्णाभाऊ साठेचा अण्णाभाऊ साठेचा जन्म भारतात जन्म भारतात वंदन करी लोक विदेशात. बाबासाहेबावर प्रेम करणारे अण्णाभाऊ. धन्यवाद. मला आनंद वाटला. काय देत येईल शाल आहे दे ना. येईन जे काही दिलं असं ते ठेवू नको. जाता जातात ऍक्सिडेंट झाला तर उद्या माझा कार्यक्रम वणी जवळ आहे. माई बायको उभ्या उभ्या गेली ना त्या गाडीवर फोटो आहे. इथून चमकते माई बायको हिरोईन दिसे पण गेली अटॅकनं. हे मंदात लोक आहेत म्हणून मा बायकोचा चेहरा झाकला त्यानं. यायले शिप्याची बायको चांगली दिसू नाही म्हणून हे उभे आहेत मंदात. फक्त उभं राहायलेच मरतात समाज सेवेले ना मरत. धन्यवाद. मी तुमचा सत्कार भावरे भाऊले करायला लावतो. त्रिरत्न एक रत्न तर आहे दुसरा लक्ष्मण. लक्ष्मण आहे ना मावशी. किती पैदा केले हो भाऊरे किती आहे तू. हे एक लक्ष्मण एक राम त्रिरत्न. आता काही लोक आले रामाचं नावही जमत नाही. हे लिहिलं काय बाबासाहेबांनी त्यांना काय म्हटलं. ज्यांना बुद्ध धम्म स्वीकारला त्यांना या 22 प्रतिज्ञा करा सांभाळा नरवणे हे आहे त्याच्या माग. पण आता रामाचं नाव नाही चाललं तर मग या लक्ष्मण भाऊ बाबासाहेब आंबेडकरांच्या बापाचं नाव काय सांगा. बोला माईक मध्ये माईक मध्ये बोला. रामजी सकपाल. मग आता काय करता. मी आता रमाबाईच्या गावात कोकणात जाऊन आलो. रत्नागिरी जवळ नांद नावाचं गाव तिथं जाऊन आलो. बाबासाहेबाच्या गावात गेलो लक्ष्मण भाऊ मी ते कोकणात सकपाळ म्हणून आंबाव नाही आंबावळे नाही ते कोकणात मंडळगडले लागून गाव आहे. मला तिथंही बोलावलं. आता सर्वात जास्त पुरस्कार मा घरात भीमाच्या लेकराईचे आहेत. अरे हे आपले महापौर 10,004 वर्षापासून दिले म्हणले. अहो साहेब तारीख राहू द्या ना महाराज. तुम्ही काम समाजाचं करता. मले कोण किती पैसे दिले. माझं जे तत्वज्ञान आहे ते सोडलं नाही. खोटं बोलतो भाई. तुमचे 10,000 आहेत ना माकडे. म्या म्हटलं मी पाठवू काय तुम म्हणा नाही प्रोग्राम देखेंगे. असे भीमाचे लेकरं पाठीशी आहेत. एका पोस्ट मास्टरनं 1,00,000 रुपये मानावर टाकले. काऊन तुम्ही आश्रमात वर्ग घेता गुरुकुल मध्ये मायकडून पंगत म्हणे. म्हटलं मग 1,00,000 कायले टाकता 5,000-7,000 देत जा. नाही म्हणे मी मेल्यावर कोण दी. 1,00,000 पोस्ट मास्टरनं डोळे फाडले. अरे पैशाच्या मागे नका धावू. पैशानं झकमारी करून तुमच्या मागे याव. आलं भाया तुम्ही नका. पोरीले सांगतो नवरा नोकरीवाला पाहिजे. तू कायले फिरत व त्याच्या मांग बाई. एवढी एवढं शिक्षण घे बेटा की डॉक्टर तुझ्या मायबापाले मागायला आला पाहिजे. की माझा मुलगा डॉक्टर आहे तुमची मुलगी देता काय. पण तू लायकी बनव ना. तू काहीच नाही फक्त मी देशाला साजरी आहे. चुल्यात घाल चांगली दिशाले अर्थ नाही. बकऱ्या वाहणारी बाई पाहिलं ना हे उभ्या हे काय लक्ष्मण.
टाळ्या लक्ष्मण भाऊ म्हणतील रामाले वनवास होता मले कौन वनवासात उभ केलं मंगापास. धन्यवाद पा. भीमाच लेकरू मांगाच्या पाया लागलं काही अपमान आहे का. भूल जा प्रिया 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 अभिमान को भूल जा. अभिमान ज्याच्याकडे मोबाईल आहे ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांना सत्यपाल महाराज फेसबुक पेज शेअर करा. मला पैसे नाही भेटत बरं नाही तर गलत नेहमी करू नका. माले कार्यक्रम कोणी लोक युट्यूब वर दाखवतात पैसे त्याले भेटतात. सत्यपालले नाही भेटले आजपर्यंत करोडो लोक आहे. माय युट्यूबचे पैसे दुसऱ्या लोकाईले भेटतात. मी म्हणतो फक्त शेअर करा. शेअर करायचे पैसे नसतात भेटत. ते काय म्हणत असतात सबस्क्रायबर वाढले तर पैसे भेटतात. सबस्क्रायबर करू नका. मले पैशाचं काही काम नाही. पैशाचं झाड लाव मी. एवढे पैसे अंगावर पडतात माय दररोज. तो एक रुपये ठेवत नाही मला मालूम आहे. ज्यादा पैसा जमा ज्याच्या घरात हरामाचा झाला त्याची पोरगी लफडेबाज पैदा झाली. त्याचं पोट्ट हरामखोर पैदा झालं त्याची बायकून दुसरं तिचा नवरा हरामखोर झाला. आणि म्हणून धम्म परिषद आहे. हे त्या करताय की आम्ही शुद्ध राहा. सामुदायिक प्रार्थना करतो आम्ही तुकडोजी महाराज वाले. काम धरिले आमचं गुरुकुल आहे. एखाद्या बौद्धाच्या माणसानं पंकज द्याय कधी तिथं संस्कार वर्ग राहते. 1000-2000 जाऊ दे. अरे तुम्ही तुम्ही सत्यपालवर प्रेम केलं नाही तर बायानं तर कीर्तन बंद केलं. तो मला सांगशील का म्हणे फक्त बाबासाहेब सांग तुकडोजी सांगू नको. आता त्याच बाया नागपूरमध्ये कार्यक्रम झाला ना आई काय सांगू. या भीम परिवाराचं माझ्या बहुजन समाजात तर प्रेम आहेच. परंतु बाबो जेव्हा माझा नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्र्यानं कार्यक्रम घेतला तर हेमा मालिनी एक कलाकार दुसरा सलमान खान तिसरा सत्यपालच्या कार्यक्रमात गर्दी होती बाबू. 50,000 लोक. का मी मुंबई पुण्याचा नाही. मामायचा हात धरला ना तू म्हणता ना कापूस याच्याले जाऊ. मै माय जाय शिंपी आहो. मी माझ्यात सांगतो शिंपी आहो. जाती जाती नसतं बर्बादी केली ना बाबू. मी शिंप्याचा असल्याच्यानं मई माई कॅसेटी वाजून होते देत भावरे साहेब गावात. बनकर म्हणे शिपरोट्याची कॅसेट शिपरोट्या. म्हणजे आमच्या खालचे कारुनारू आम्ही न्हावी कुंभार सुतार लोहार आम्ही कारुनारू. तुम्ही मालक जमीनदार भिकार चोट झाले जाईन माच केला. राग नका येऊ देऊ. थंडी झाल्यावर तर सुधर. गेला ना 271 पंक्तीत फिरू फिरू. पोरगी पाहिली गरीबाची की तिले त्याच रात्री तेरी झालं भवी गरी. कोणही सांगा लहान पोर आहे ना. मुलांनी बोला. हा कोणता पिक्चर. पुष्पा. अरे बाप ये पाहिलं का. आजी तो नातू आहे का. आजी किती हुशार आहे व. असं वाटते खाली येऊन तुझ्या पिक्चर पाहिला काय. हे घे माईक. माईक दे. झालं
डाल के तू की बोलता बोल आशिक आशिक बाबा साहेब आंबेडकर मायेचं नाव काय मागचं बोलू नका किती हुशार आहे व तो ना तू बर शर्पीचा हिरो कोण आहे पुष्पाचा हिरो बोल शिवाजी महाराजाच्या बापाचं नाव सांग बर पन्नासची नोट दे घ्या लक्ष दे अरे भीमाचं लेकू असल्यावर तुले रमाबाई मालूम नाही आधी सांग ना काय बकऱ्या हकलातच गाणं येतात त्याला गाणं तुले गाणं येतात गाण्याचं पुस्तक त्याच्यात गाणे चांगले आहेत बाबू तो माईक गाणे आहेत घे हे पन्नासही घे आधी तुले वाटते काय तुझ्या बकऱ्या कायम राह पुस्तक इथं वाचू नका ठेवून द्या पुस्तक आजी पुस्तक ठेवून द्या ठेवून द्या हे 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 बेकारपणे तुम्हाला लागणार काय होती तुमच्यावरून मी दुसऱ्याला सुधरून राहिलो की यानं गधाधंदा केला तर दुसरे करू नका पुस्तक त्याच ते ठेवलंही नाही तर घेतलं हिसकू हे असंच ओळावोळी ओळावोळीचे धंदे आहेत यायचे आणि काय किंमत करीन समाज समाजाचं काय रे समाजाचं तुमच्या धमक असन तर तुम्हाला मोठं पुस्तक देतो उभे राह दे रे मोठ पुस्तक लय मोठ दे अलमारीत मावलं नाही पाहिजे हा घ्या पुस्तक घ्या ना घ्या ना या दुसऱ्याचं काय ओळता असं काम करा जीवनात की तुमच्या अंगावर सत्कार लोटला गेला पाहिजे सत्यपालच्या घरात पुरस्कार मावून नाही राहिले 40 फूट घर फुल आहे मला 52 वर्षातले पुरस्कार आता सांगा ज्योतिबा फुलेच्या दत्तक मुलाचं नाव काय ए तोंड नको मारू भाद्रेपणा करू नको मागचे बोल नका तो उभा असताना तू कायले तोंड घालत तुले भलावलं का मॅ तू कायले शानपणा करत तुझ्या धमक असेन तर राय उभा अजून दुसरा प्रश्न विचार आता नाही उदाहरणार फक्त तोंड घालायले आदत आहे लेको चपरेपणा करू करू अवघा देश खराब केला तुम्ही 2-3 लोकांनी काही बोलायचं काम होत का मला विषय बर्बाद केला ना तुया हे सर्व पाप त्याच्या मंदात बोलू नाही ना इथं वाचू नका ठेवून द्या मी म्हणतो तुमचं सासू सुनाचं चांगलं पटून राहिलं मग काही चपऱ्या बायाईल काही काम आहे काय भाई तुझी सासू इतकी बदमाश आहे फारच बदमाश आहे भाई त्या सुनीले मालूमही नाही राहत पोरगी बदमाश आहे हे साले मंदातल्या बायका मोठ्या नंबरी देते आग लावू इकुनी चाप येते ती सुनी जोड गेली की भाई तुमचा स्वभाव फार चांगला आहे साडी कधी आणली हलकट असा तुम्ही बायाच्या साडीची तारीफ करा खुश थांबणं बसणं चहाच पिऊन जाय ना दूध नाही डिका शेन घे असं आहे बाबा माली मला काय करू काय मालूम मला चाकू मारले मला मारूनही टाकतीन काही दिवस मला चपरेपणा केला की मी किती मोठा मंत्री असो अरे सुप्रियाताईच्या कार्यक्रमात एक मंत्री माजी मंत्री गडबड करे यत मारले असा दाबला खेचून की डबल बोललाच नाही म्हटलं का रे गडबड काऊन करतो म्हणे अजित पवार दादा येऊन राहिले म्हटलं मग येऊ दे ना येतील ना येऊ दे ना काय फरक पडते
ही लोक बसले ना आता तुम्ही पहा बर सातवा सहा वाजतापासून येऊन बसले ना तुम्ही कोणी आला कोणी नाही आला मनात गडबड करायचं काय काम आहे ते आमदार आला खासदार आला एकाली गडबड नाही करू दे माधवराव येऊ कि जवळगावकर येऊ कि दूरगावकर येऊ कि ते दुसरे माझे आमदार त्याचा पुतण्या की पोरग येऊन गेलो काय नाव अड्रेस काय हा कृष्ण पाटील आणि आडनाव आष्टीकर ते माझी हे आता माधवराव पाटील त्याच्याही गावात कार्यक्रम झाला माझ्या कोणाच्या बर्थडेवर झाला नाही सांगा बरं केराम साहेबाकडेही जाऊन आलो मी भीमराव भाऊ पाहिली ताई ना वाट इकडे जमते काय तिकडे जमते काय तिकडे जमते काय आखरी असं हे असं गणित आहे कराच लागते शिळी आहे शिळी धरा शिळी धरा आणि तिथं पोचा पण तुमच्या तत्वाले विकू नका माणूस द्या म्हणजे माणूस द्या भीमराव दादाकडे जाऊन आलो नाईक आमदार आहेत नाईक कळी घेतलो मी माझे आमदार संजय भाऊ राठोडकडे आणता जाऊन आलो मी पालकमंत्री यवतमाळ माणूस द्या म्हणजे मला माणसाची गरज आहे तुमच्यातले माणसं पाहिजे म्हणून माझ्या तरुणांनो माणूस द्या वाचन मध्ये सांगतो काय आहे ते लव्ह लेटर राहते गरिबाची मागणी राहते मी 288 लोकांचे पगार चालू केले कलाकारांचे मी अध्यक्ष होतो बच्चू भाऊनं मले अध्यक्ष केलं आणि पहिलेही पालकमंत्र्यानं मले अध्यक्ष केलं आता देवेंद्र फडणवीस आले आमची बॉडी डिझॉल्व्ह झाली आता मी कोणीच नाही आणि म्हाताऱ्या बायां म्हातारे माणसं माकडे येते महाराज एक सर्टिफिकेट द्या माझं सर्टिफिकेट द्या माझं नाव आलं पाहिजे मला पगार चालू करा 2250 आहे आत्ता परवाच्या कार्यक्रमात परवाच्या कार्यक्रमामध्ये मी बोललो की 5000 कलाकाराले भेटायला पाहिजे 2500 हलकट समजता का बे चोट्ट्या आम्हाले 2250 काय होते त्याच्यात चटणी तरी निघते का दवाखान्यात गेला माझ्यासारखा कलाकार आता माय पुरे आत आंग हलते आता माय मार्केट आहे म्हणून लोक पैसे देतात मले भाड्या तोळ्याचे तेही जास्त नाही घेत माझल्यासारखा नाही करत नाही तर भीमाचेच गाणे मागतो आणि भीमाचा विचार मांडतो शिवाजी महाराजचा विचार मांडतो 4 लाख रुपये मागतो विचारा तुम्ही त्रिरत्न भाऊले मी किती रत्न घेतले त्याच्याकडून मला जेवढा खर्च येते तेवढेच पैसे घेतो म्हणून तर माजलो नाही मी माझ्यावर कौन प्रेम करता तुम्ही मी जर त्या महाराज सारखा झालो असतो ते मोरे बोलले ना कुठे गेले मोरे गेले का हा दराटीला कार्यक्रम घेतला होता याईनं कार्यक्रम त्याच्या गावात घेतला ते कोणतं गाव ते मला जेवण घेऊन कुठे आले ते तुम्ही भोकरले तुमच्यात घरतं आणलं होतं का उभे राहा छातीले छाती लावतो ते महाराज लोक म्हणताना भिऊ नको पाठीशी आहो काही महाराज म्हणते बाईले भिऊ नको तुझ्या छातीशी आहो टाळ्या टाळी काही काही लोक फोटो काढायचा असले की म्हणतात तर तोंड घाल मला लय राग येते मी काहून इज्जत केली रात्री 12 मला भाकरी आणि शिदोरी आणली बायकोनं केली आणि यायच्या गावात काय झालं मा तोंडून त्या एका जातीचं नाव निघा जातीचं नाव नाही सांगा एका जातीचं कोणी साहेब मा तोंडून नावच निघालं नाही
आणि जप ते खवायले आमची वर्गणी वापस देऊन आले आणि जप कीर्तन सुटलं कल्ला हल्ला आमचं नाव काऊन घेतलं आमच्या जातीचं. मी अवघ्या जातीचे आता ते जातच नाही आमच्या भागात. आमच्या भागात जाता कोणत्या आहेत? हिंदू मुसलमान बौद्ध सोनार चांबार माळी धनगर नावी वंजारी नाही आमच्या गावात आणि बंजारी नाही. आता एक कोणती जात नाव नाही घेऊ आपण दोघही जण रागी. त्या जातीचं नाव नाही घेतलं जप तमाशा सुरू झाला. आम्ही गाडीत पळालो बाबा म्हटलं जेवत नाही आम्ही. या भावाचं कलाकार आहे ना दुःख सांगावे भोकर मध्ये तुमच्या सोबत कोण होता ना डब्बे धरेल कोणाचा भावाचा मुलगा तिसरा कोणीच नाही राय. हे धम्म परिषद म्हणजे तुम्ही लोक मेहनत घ्या. या ना भाऊ तुम्ही किशोर भाऊ. हे लोक उठत नाही दिवसभर रात दिवस नेहल कोणी नाही उठणार. तुम्ही जा बरेच वेळपासून आले कारण घरी ते महापौर बाई वाट पाहते ना माझी. तुम्ही या किशोरंती आहे राधा राधा किंबोरी या तुमचे माकडे बाकी आहे कार्यक्रम द्यावा लागते ना. या काउन पाठवलं वेळ काढला कार्यक्रमाला अध्यक्षाला आपले धम्म परिषद दिले उद्घाटक अध्यक्ष सर्वेले धन्यवाद देतो ते स्वागताध्यक्ष अवघ्याले धन्यवाद देतो की आजची धम्म परिषद आणि तुम्हा भीम परिवाराचं माझ्या मराठा परिवाराचं कुंब्याचं तेल्याचं बंजाऱ्याचं. अरे म्या 50 कीर्तनकार तयार आहेत बंजाऱ्याचंही पोरग कीर्तनकार आहे. नाही तर मला सांगा बुद्धामध्ये कीर्तनकार कोण आहे सांगा बरं मराठवाड्या. विदर्भात 2 कीर्तनकार बुद्धाचे आहेत ते तुकडोजी मानते आणि भीमही मानते. पण अंधश्रद्धा वाढवायचा धंदा मी पाया लागू देत नाही कोणाला. मला आवडत नाही ते. नाही तर लोक पाया लागतात मी वारकरी आहो पाया काऊन लागतात तेही भीमाच्या लेकराईने सांगतो. पाया यासाठी लागतात माणसाचा अहंकार वाढला नाही पाहिजे की मी तर मोठा माणूस झालो. ज्याचा अहंकार गेला तुका म्हणे देवा झाला. फक्त तुम्ही जे लोक आले नाहीत तुमचे मित्र गावामध्ये आहेत त्यांनी कार्यक्रम शेअर करा. माय सबस्क्रायबर वाढायसाठी नाही प्रत्येक मोबाईल वाल्यांना ऐकू द्या. ज्याचा अहंकार गेला लक्ष्मण भाऊ भावरे त्या म्हाताऱ्या बाबाच्या पाया लागले म्हणजे अभिमान वाटला आनंद वाटला. अरे पंढरीच्या लोका नाही अभिमान तुम्ही बोलू नका नाहीतर स्टेजवरून खाली व्हा. आपल्याला इज्जत देणंही याद आहे खाली उतरूनही याद आहे लक्षात घ्यावा. कारण खाली बसणारे माय प्रिय आहेत. तुम्ही स्टेजवरचे उचे लोगो की उची पसंत नाही होणार. मला या लहान लहान लेकरं घेऊन बाया आल्या वाईट वाटलं काय असं बोला लागत असते. म्हणजे दुसऱ्या लोकाईले बंदूक तुमच्या खांद्यावर गोळीबार दुसऱ्या लेकरला समजले ना. वाईट वाटू देऊ नका पण पुन्हाही सांगतो डबल बोलू नका. तुम्ही कलाकार आहात तुमचा अभ्यास आहे मला यायच्याकडून उत्तर घ्यायचं आहे ना. आणि इथं पा बरं लहान लहान बाळ घेऊन लेकरं घेऊन बाया आल्या जिच्या जोड लहान लेकरू आहे त्या बाईनं उभं राहा बसा ओ कार्यकर्ते बसा. ज्या बाई जोड लहान लेकरू आहे त्या बाईनं उभं राहा उभं एखादी बाई अर्जंट जे उभी राहीन तिला पहिले संधी उभं या बाई जोड लहान लेकरू आहे तिनं उभं राहा लवकर. अरे हंबरून अरे राहिली माई माय पाकेला टाइम दोघी दोघी जणी या लेकरा घेऊन दोघी या न माय लेकी या न बाप्पा भीमाच्या लेकी शिवाजी महाराजच्या लेकी पाहिजे लागन तुझ्या लेकरा माई
बरं झालं तू आला जमलं, नाही तर किती ताण आणला असता. आम्हाला ना तू पाहिजे ना तू पाहिजे ना तू पाहिजे. तू जीवानं मेली तरी चालते. साळ्या दे रे दोघेले, हे पोरगे आहे बाई नाही. समजा आता दुसरी मी तुम्हाला लेकी सारखी आहे, मला तर वाटते की पोरगा असो. बाबा एक पोरगी आहे ते पोरगा, एक सजातीय एक विजातीय. पण समजा पोरगी झाली तसं होऊ नये बाबा. मग तू म्हणून उबाऱ्याखानीच्या कीर्तनात गेली या नवा भोवती दानी. समजा पोरगी झाली तर काय करशील बाई? काहीच नाही. म्हणजे हे काही उत्तर आहे का बेटा? तू तर सुशिक्षित मॉडर्न विचाराची पोरगी आहे, काय करशील? क्या बात है, झालं तुले बुद्ध समजला, तुले बेटा शिवराया समजले, तुला तुकाराम महाराज गाडगे बाबा तुकडोजी बाबा समजले. बर समजा तुया हिरोन नाही म्हटलं तर मग बोलो. समजा तुया सासून नाही म्हटलं, तुमच्या माईनं नाही म्हटलं तर मग काय करीस? काय अभिमान आहे तिथं? मला कुटुंब चांगलं आहे म्हणते, माझा ऐकतील. मुलांमुलीमध्ये अंतर पाळणं नाही. क्या बात है बेटा, क्या जबाब दिया रे तुम्ही. मला की नाही 9 साड्या वाट्याची आदत आहे. देवीले किती घालतात बाळा? त्या बाईला बोलू दे. तू बोल, तू म्हणशील. मी कोरोळ भाऊ आहोत माझी बोललो ती नाही मा काका, ते इरिगेशन आहे तर बोलते. तिची कंडिशन तुझ्यापेक्षा चांगली आहे ना. दोघीचे चेहरे चेहरेच सांगतात, पण बाई चाकरी आहे ना. मातृदेव भव पितृदेव भव. टाळ्या आता तुझ्या परिस्थितीने सोबत नाही एवढी हलकी साडी कोण्या गरीबाच्या बाईले देऊ. टाळ्या अरे बिस्किट आहे का दोन्ही लेक राहिले नशीन राहू दे. वा बाई, ओ बाई, ए 50 नोटने ना तुझ्या लेकर आले. त्या बाईले गरज नाही, इरिगेशन आहे. तू कोरळ भाऊ आहेस. आज मला आनंद झाला, माय माय माऊले अशा बसले की जसा तिचा काका हो सक्का. पण तुझ्या सासऱ्याले सांगतो मला सातबाऱ्यात नावली जा. तो न घेतकर माझा अर्पतो तो लक्ष्मण त्रिरत्न मस्त म्हणून दिसून राहते दोघही पत्रकार. अरे लक्ष्मणात अजून एखादा घुसळणं हो सत्य पाल्ले माले नवर सात बारा करण. नवरा गेला, किती वर्ष झाले आई? 12. एक टप काढलं तुझ्या शितेसारखं, एक टप काढलं पण चांगलंय. आज तू लेकर जाग्यावर आहे. हे जर बेवडी अवल्यात निघाली असती ना तर तुले इकून टाकलं असतं, तुझ्या स्वेटरली इकलं असत, आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद गेला असता. हे दारू गध्याची बच्ची एवढी आहे. मारवाडी गुजराती गाडगे बाबा नेहमी सांगत, कधी दारू पिले नाही गाडगे बाबा तुकडूची. शिकवलं गाडगे बाबाचा बाप दारूत गेला ना माय. आपले लोक सुधरतच नाही. मला 4-5 जण भेटले आता लोक पियलच होते. त्याला एवढा इंटरेस्ट कीर्तन ऐकायचा अवघ्याच्या पुढे येऊन बसलाय. पण त्याच्या तोंडात ते मूत आहे ना, मूत चांगलं. हे माणसाचं मूत पेदतात ना. माजी पंतप्रधान मोरारजी देसू देसाई मूत पेन पूर्णपणे. गध्याची बच्ची दारू इतकी हरामखोर आहे म्हणून तुमच्या मायच्या दुधात दारूत भेसळ नका करू. मायच्या दुधाले टच करू नका. आणि कोणी पीत असेल तर आज एखाद्यानं तरी उभं राहा. आजपर्यंत 5,000 लोकांनी दारू सोडली. या लातूरचा हेड कॉन्स्टेबल आहे पुण्यामध्ये तांदळे साहेब कुंभार समाजाच. महाराज तुमच्या ऐकून हृदयाला लागलं. दारू पिणार नाही म्हणे महाराज. आता मी घरी गेलो की नवरा बायको माझ्यासाठी शेंगदाणे गुळाचे लाडू करते, बरणी भरून देते. महाराज माय दोन्ही लेकर इंजिनियर झाले, पुण्यामध्ये आता फ्लॅट घेतला, कार मध्ये फिरते. हे दारू ह्या 2-3 गोष्टीपासून दूर राहा. बाई बाटली अहंकार जास्त पैसा याच्या माग लागू नका. अरे बाबासाहेब तुम्हाला जर वाटलं असतं ना
तर अदानी सर्व जगात देशात श्रीमंत होऊन राहिले. तुम्ही भीमा अदानी अंबानीचे मोठे चुलते झाले असते, एवढा पैसा कमावला असता. पण लात मारली ज्याचं पोरग बिन औषधीचं मेलभे, औषधीले पैसे नाही. आणि तुम्ही 90 मारायला कुठून आणता? बियर देशी शराब इसके पर मुगल के सहारे है. रात दिन शराब में डूब जाओगे, सच कहता हूँ जल्दी तुम पछताओगे. भारतवासी मेरे यारा, हाथ पट्टी को हाथ ना लगाना, सतसंग में रहना तूने डुकरी को ना पीना. माझ्या भावांनो दारू द्या, बोलो भारत माता की. हे बाहेर गावचे आहेत काय? का रे बाबू तुले दारू बद्दल राग यायला का रे? काही लोक इले दारू बद्दल राग येते. कितीक बायका विधवा झाल्या ना, उभी राहाय वो बाई. एखादी बाई जिचा नवरा दारू पिऊन मेला आणि ते बाई उभी राहत नसल तर बाकीच्या बायानं उभं करा तिले. तिचा नवरा मेला ना पिऊन राय बाई उभी उभं करा एक मिनिट. अरे बापरे काय हिम्मतवान आहे भीमराव की बेटी. आई आलो एक मिनिट, यायची हजामत करू दे ना मला पाणी लावून. बिना पाण्याची म्हणून दारू द्या धम्म परिषदेला मला. बिडी द्या, दारू द्या, तंबाखू द्या, खर्रा द्या. लग्नात फटाके फोडू नका, खायची सोय नव्हती ना. नोटा आले म्हणून माजले का? अजून या ना एखादी बाई दारू पिऊन नवरा मेला तिचा. या ना, लाज वाटू देऊ नका. हे भाऊ सुधारले पाहिजे ना तुम्हाला वाटते ना? आणि मला आत्मविश्वास आहे या पोराईले लागणार आहे हे कीर्तन. आणि आजपासून दारू देणार आहे त्यासाठी धम्म परिषद आहे. हे काय भंडारे करण्यासाठी, वर्गणी जमा करण्यासाठी आहे काय? या आई किती वर्ष झाले बाई? बोला मावशी किती वर्ष झाले तो मालक गेला? 5 वर्ष झाले. 5. लेकरं किती आहे? 3 पोरं 1 पोरगी. 3 पोरं 1 पोरगी. केवढा व्याप आणि जोडीदार गेला. किती बर्बादी झाली तिच्या जीवनाची. जोडीदार गेल्यावर मला मालूम आहे, नवरा गेल्यावर त्या बाईकडे दुसरा ते पिदाळ असलं पण घरात पडेल असलं तर नवरा आवरत तर नाहीच. म्हणून तुमच्या तरुणाईच्या पाया लागतो की अभे फुटते हो, या बायाईचं कुंकुपा विधवा झाल्या. बर ते ताई तुमच्या पतीला किती वर्ष झाले? 6 वर्ष. 6. उभी राह ना आई, 6 वर्ष झाले. या माईची काय गलती आहे? तू त्रास दिला काय मालकाले? बोला दिला. तुम्हाला त्रास दिला नवऱ्यानं, पण तुम्ही दिला काय? काही मागितलं काय मला? सोनं दे की घरात काही आण. चुपचाप सर्व संसार पुरा केला दोघीने. पण हे पिदाळ यायच्या लक्षात येत नाही ना. मारवाडी पेत नाही, गुजराती पेत नाही, कोणी गावचा मारवाडी बीपीएल मध्ये दाखवा आणि लाख बक्षीस मिळवा. लाख काही देव मी हाय. हे गाडगे बाबा सांगत मारवाडी पेत नाही, गुजराती पेत नाही. असा मारवाडी करते का कधी? रिकाम्या जागा भरा. आई तुम्हाला उभं केलं अपमान नाही तुमचा. याईले लाजा वाटल्या पाहिजे पेना राहिले की आईनं दारूले हात आजपासून लावला नाही पाहिजे. अरे भगवान बुद्धानं एकुलत एक पोरग ज्या दिवशी पैदा झालं त्या दिवशी सोडलं ना रे. त्या दिवशी घरदार सोडलं बुद्धानं. ज्या लोकाईले मालूम नाही, भीमाच्या लेकराईले मालूम आहे, आमच्या बहुजन समाजाले काही लोकाईले मालूम नाही, वाचत नाहीत ना. कीर्तन संपल्यावर माझ्याजवळचे पुस्तकं ने जा वाचा. या भीमाच्या लेख राहिले तरी बाबासाहेबांना शिकवलं अर्धपोटी राय
भूक लागली 10 रुपये असतील तर 5 रुपयाचं भीमाचे लेकर पुस्तक घेतात, 5 रुपयाचे भजे खातात, खायले नसलं तरी चिकाटीनं विचार ऐकतात. आणि आता तर तुम्ही मायबापांनी प्रेम केलं म्हणून पुस्तकं ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट. माना काय संसाराचा वनवास, पण नवरा गेला तेव्हापासून दोघीची परिस्थिती दुरुस्त झाली हे लिहून देतो. खरंच सांग, नवरा गेला तेव्हापासून प्रगतीच झाली तुमच्या दोघीची. आणि तुमच्या प्रगतीचा सत्यानाश करणारी कोण? दारू. डोईवर पाटी, पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या, तांब्यात दूध आहे परात खोका. श्रीरत्न भाऊ लक्ष्मण भाऊची बायको आली का? नशीन आली. लय व्याप आहे ना त्याच्या मांग. जाऊ द्या, मीच करतो टाळ्या. या दोन्ही माईले धन्यवाद देतो, हिम्मतवान उभे राहिल्या. लोक काय म्हणतील याचा नको विचार करू तुम्ही बाहेर. काहो नवरा मेल्यावर मारला हो हा धर्म पा. दारूवाला पहिले तर मेलाच, आज डबल मेला 5 वर्ष. पाहिलं बेवडे हो, जे फेत असतील त्याले म्हणतो अवघ्याले नाही म्हणत. पतिव्रतेले राग येऊ द्यायचं काम नाही. पा बर, एवढा मोठा ट्रकच आणलं, ट्रकातून पळून राहिले. मेरे सामने आभारी आहो दादा, आभारी आहो. तिथून लाईन मारून राहिले माल्या. तुझी नजर लागली पाय ट्रक ड्रायव्हर, हे घर कर दिया ड्रायव्हर, हे गाडी दे. याचा आवाजही बाई सारखाच आहे. मी गाडीत मले पाहतात सत्यपाल आहे. तो गजानन भाऊ कुठे गेला? तो आहे ना, त्याही वाटते भाऊ भाऊ भांडतील. अरे स्वतःच श्वास आहे तोपर्यंत दोघं भाऊ भांडणार नाही. मला तिसरा भाऊ होता ना मेलत, 12 तारीखला गेला. हे मागच्या महिन्याची 12. 1 महिना 2 दिवस आयसीयू मध्ये होतो मी. जे झालं त्याला मेहनत घेतली, लखवा गेला, वावरात गेला. आम्ही मेहनत करणारे महाराज फाराज त्यातले नाही आहो. सटखाय बुवाऱ्या महाराज मी नाही, मला कुटुंबही नाही. माझ्या आश्रमात त्याची मदत होती, माझ्या भावाची, माझ्या वहिनीची, माझ्या गजानन भाऊची, माझ्या परिवाराची. 100 पोराईचा वर्ग चालते, जामधारीले चालते, बुद्धाचे पोरं असले तरी पाठवा तिथं. जे आपल्याला पाहिजे नाही ते काढून टाक. आपल्याला कोण तो देव आवडत नाही काढून टाक. तिथं बुद्ध बसव. पण चांगलं, आता बुद्धाचे 2 पोरं कीर्तनकार आहेत. भीमा संघ कबीर मांडा ना, कबीरानं अंधश्रद्धा निर्मूलन केलं ना. अरे भीमा संघ तुकाराम महाराज मांडा, त्या बुढे बुवानं तेच तर केलं या पुस्तकात. कुठं गेलं रे ते पुस्तक त्या आबाचं? नेलं काय कोण? नेणारे पुढारी तर नव्हते स्टेजवर. झालं ते आम्हाला लोक शाला देतात ना, हे पुढाऱ्याचे पिये येते त्यांचीच नेतेच, पण आमची घेऊन जाते शाल. अरे आता होत ना रे पुस्तक गेलं. अरे त्या म्हाताऱ्याला धन्यवाद द्या, लय चांगलं लिहिलं गळ्या पुस्तक. कुकडे गेलं. हा हे बा हे आहे बरं. मला वाटते बुद्धाचाच माणूस आहे. पण गाणं किती सुंदर लिहिले शिवाजी महाराजावर. त्याचं नाव सांगतो मी, शंकर रामजी सोनकांबळे. म्हणजे सोनही आहे कांबळी आहे, पण मार्केट सोन्याचं चालू आहे. साऱ्या जीवाच राजा आवाज तुमच्यासारखा कापू, बल्की बाई पेक्षाही बारीक आहे. काय तुकडोजी महाराजाचंही गाणं लिहिलं यायनं.
लय सुंदर मग त्या राठोड भाऊन म्हटलं ना गाणं लय आवडलं मले म्हणजे शिवाजी महाराजावर आहे चांगले गाणे लिहिले मी असेच गाणे लिहितो मले हरी केते की 14 एप्रिल कालम मैं क्या बताऊं अच्छा लिहिले ना मले त्याचं एक गाणं लय आवडलं आणि असा पाहिजे बुद्धाच्या विचारात शिवाजी महाराजले आपलंच करा तुकाराम महाराजानं तर अंधश्रद्धा निर्मूलन केलं ना काय लिहिलं तुकारामानं आई तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराज ऐका ना करोडपती महाराज होता पण मरण पावले तेव्हा खायची सोय नव्हती जिजाबाई काय म्हणे अरे बाबासाहेबांसारखं जीवन होतं तुकोबाचं रमाबाई लेकराले घेऊन चालली दवाखान्यात बाबासाहेबाचा ताराला रमा पैसे पाठव बाहेर देश रमाबाईनं लेकराच्या तब्येतचं नाही केलं रे पेनारे हो लग्नात उधळपट्ट्या करता पैसा जमा झाला म्हणून दारवा पिऊन कोणाले दाखवता पे भोपंजीपणा अरे सत्यपालनं लग्न केलं त्या गरीबाच्या 25 पोरी आणि 25 पोरं माझ्यासोबत होते सामुदायिक 2000 लग्न लावले मा भावाचं लग्न केलं 25 नवरदेव नवरी हा मला सक्का भाऊ नाही याची माया लगाय मा बाप आणि याची बायको याच्या बायकोले माय नाही बापही नाही अनाथ आहे नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग गजाननले माय नाही बाप म्हणून तुकाराम महाराज वाचा जे कारंजले गांजले सर्वांवर प्रेम करा म्हणून मला धम्म परिषदेले त्रिरत्न भाऊ भावरे पत्रकार एवढा पेपर चालू करणं कोणाच्या बापाची ताकद आहे का साधी गोष्ट आहे वारसदार हिमाचा वारसदार अरे 5 माणसाईले नाही खाऊ घालत आम्ही पाहतो ना आमचं जेवण आहे शाकाहारी मी मटन अंड कधी खाल्लं नाही खाणार नाही माई खुशी आहे तुम्हाला खाता आता खा ना तुम्ही काही खा हरण खा बाकी खा काही खा रोट खा डांबर गिट्टी खा संडासाच्या इटाय खा गरीबाचे घरकुल खा खा चोट्टे हो तुमची आवल्यात कधी चांगली पैदा होणार नाही कारण जोडून या धन पाहून घ्या बुद्ध तुकाराम तुम्ही आहो साळुंके साहेबाचं पुस्तक वाचा बापा बुद्ध ते तुकाराम जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे मी बाईले सांगतो मला जगणं साय माय माई बायको मेली म्या मेडिकल कॉलेजले नेऊन दिलं तिले मशानात नाही नेलं जाळलं नाही माई माय मेली मले फोन आला महाराज माई मेली मी कीर्तन करून आलो 8-10 हजार लोक म्हणत्या दुःख झालं माय सारखी कदर करणारी जगात कोणी नाही तिचं सर्व सुख तुम्ही आहे म्हणून मी पेना राहिले म्हणतो तुझ्या मायले 2 दिवस जगोबे बंद करबे आजपासून तुझ्या बापाला जगोबे 2 दिवस हे देव गेले ना तर तुकाराम महाराज म्हणतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकळा सज्जनी मध्ये दगडन धोंडे पाणी आहे धोंडा पाणी देव रोकळा सज्जनी माय बहिणी देवीचे रूप आहे म्हणून मी देवीले नऊ साळ्या नाही घालत
मी जिवंत माय बहिणीले घालतो जिनं दोन फोरीवर ऑपरेशन केलं. जे दारू पिऊन नवरा मेला त्या मायचा जिचा पोरगा मिलिटरीत आहे उभरा. ज्या मायचा मुलगा आर्मी मध्ये आहे मुलगा किंवा नवरा तिनं उभरा. देशासाठी जिचा नवरा मिलिटरीत आहे आर्मीत आहे एकही नाही बरं. देशीसाठी तर बरं आहेत. देशीसाठी तर अवघ्या माया हात वर करची मा नवरा पेते मा नवरा. देशासाठी एकही बियाणं नाही बरं. पोराचा बाप उभा राहा ज्याचा मुलगा आर्मी. मग आलते ना तुम्ही सत्कार झाला ना ते पुस्तक तुमचंच आहे काय. काय राजा देव माणसा याले म्हणतात देव. पोरग देशासाठी देवाचा रथ. अरे देव कोणाले म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात ना आजोबा. देव पाहावया गेलो देव होनी याचा मुलगा देशासाठी आहे. तुमचे तुम्ही यायचा सत्कार करा म्हणजे तुमचाही मुलगा देशासाठी तुमचा सत्कार केला. काय देत का खाली शाल आहे का देव ठेवू नको. मुर्द्यावर अवघे साड्या जाग्यावर होतात. माझी बायको मेली 250 साड्या 250,000 रुपये घरात निघाले. नाही डिप चालला का बाबू. ओय ये ना मुतन मा हाता शिजार झालं काय तू या टाइमले. किती गडबड करत बे तू. डबल येऊ नको मा उराव. देश देश सेवेचा विषय करून मनात गडबड केली तू. पाहिजो प्याले जाशीन नाही का बाबा. ठीक आहे पाहा ठीक आहे पाहा. कार्यक्रम लाईव्ह आहे टाळ्या लोक पाहतात टाळी. कॅलेंडर घ्यायचं. कॅलेंडर घ्या. तुम्हाला दोघाईले 2023 सुखाचं जाओ. आणि त्रिरत्न भाऊन 2023 मध्ये घेतला कार्यक्रम खाजगीकरण सुरू केलं. लोक म्हणते संविधानाला हात लावा हात छाटू. संविधानाला हातात लावायचं काम नाही. खाजगीकरण केलं की आपोआप आलं ना हिरे साहेब. मला वाटलं तुम्ही गेले हिरे. तुमचं नाव मस्त आहे पत्रकार माय मित्र आहे. भीमाचं लेकरू आहे पण आडनाव हिरे. नाही तर आपले पाय किती दलिंद रावळे कावळे. कावळं कोलो आम्हाला कावळे वाघ मारे. धन्यवाद. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की म्हणा म्हणा. वंदे कांशीराम साहेबांचा राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा राम राम सब कुछ कहे कांशीराम ले न कोई. अरे एक बार कांशीराम ले तो उत्तर प्रदेश की मायावती मुख्यमंत्री होय. तुम्ही म्हणाल हा काय बेटा बसपाचा आहे का. हा हा परवा माझा विधानसभेत प्रश्न उचलला निलय नाईक इंद्रनील नाईक ते राठोड पंकज पालन उचलून धरलं की सत्यपाल महाराजाले महाराष्ट्र भूषण भेटावा. अन सपाचा अबू आजमी आमदार शिवाजीनगर मुंबई ते मायाताई चौरे कामठीची नगराध्यक्ष आहे. आणि हे सप्त खंजिरी वादक आहेत. यावर्षी माझा वाढदिवस पुसद मध्ये आहे. 31,000 पुरस्कार देतात माझ्या वाढदिवसावर आमचे पोर. कोणते संदीप पाल पंकज पाल रामपाल उदयपाल तुषार सूर्यवंशी आता पुसद मध्ये आहे. आणि पत्रकार बांधवाची साथ आहे. बाबू माझा वाढदिवस करण्याच्या लायकीचा नाही. माझा वाढदिवस नाही प्रबोधन दिन आहे. कारण एवढे खतरनाक गाणे लिहिले मी. तुकोबाचा विचार जसा येईन पुस्तकात ते गाणं मला म्हटलं ना रे दर्शन दे रे ते मला लय पटलं सुंदर लिहिलं.
माई गाने ताई छोड़ देसी पीना नहीं बच्चे भूखे मारे हाथ न लगाना सब संग में रहना तूने रुपड़ी को न पीना भारत माता की। मी कार्यक्रम बरोबर दीड तासात बंद करतो, किती वाजले सांग रे मले, म्हणजे जास्त लोकांचा टाइम नको घेऊ। तसे तर लायू दररोज लोक राहतात, ज्या दिवशी कीर्तन नसलं 2300 लोक लाईव्ह पाहून राहिले डोळ्याच्या समोर मोबाईल घेऊन, काही काही बहादर तर इथं पाहून राहिलं। ते तू लाईव्ह पाहून राहिला ना, कोण पाहून राहिले लाईव्ह? उभे राहा तुम्ही तर आय लव यू। हा म्हणजे त्याचा मोबाईल आहे ते लावून राहिले। बर मोबाईल कोणाचा आहे तो? आणि या तुम्ही मग दुसऱ्याला कायला महत्व देता? हे इथंच मोबाईल ओपन केला सुरू। घरी बायको पाहून राहिली, कोण्या गाववरून आलात आपण? कामारी जवळ आहे लागून। कामारी धन्यवाद, इच्छा इथंच ओके। बरं आजच पाहून राहिली की याच्या अगोदर? नेहमी राहता म्हणजे नेहमी आय लव यू, जास्त रात्रभर पाहत नका जाऊ, नाराजी होते दुसऱ्याची। ठार अरे बाबाला, अरे पुस्तक नेला, घरात लेकराईले झोपू ना देत काय, अभ्यास करू देत जा ना। हे सत्यपाल एक खेप पाहिला काय, दहा खेप पाहिला काय, मा कार्यक्रम दररोज पाहणारे। आणि कार्यक्रम नसला ना तर या ड्रायव्हरला फोन करतात, राजा भाऊ तुम्ही त्याला प्रश्न टाका ना, बरोबर उत्तर देत येतो। त्या राजा भाऊ आज महाराजचा कार्यक्रम नाही काय, आता एकच दिवस बंद होतो एका महिन्यात। म्हटलं मारता काय बे त्याला सांगणं, किती प्रेम आहे तुमचं, धन्यवाद। पार्टी आभारी, पुस्तक दे यायले, सुंदर पुस्तक दे विचाराचं, भीमाचं लेकरू आहे, चालते ना, दृष्टी आहे, विचार धन दे। हे मले पुस्तक दिले 50,000 नागे बाबा पथ सोसायटी मल्टी स्टेट, कोण? अहमदनगर, नरवाडे। मी नरवाडे आहेत, हिमायत नगरवाले, जिल्हा परिषद मेंबर। वा वा, मातंग काय? बौद्ध। तेही बौद्ध आहेत काय? मला वाटलं होतं मी कन्फ्युज झालतो। चांगलाय, टाळ्या। मी जास्त वेळ कीर्तन घेणार नाही आणि तुम्हाला त्रास देणार नाही। थंड हवा सुटली तरी तुम्ही मात्र पक्क्यात आय लव यू केलं, मला तुमचा सक्का पोरगा समजान सातबाऱ्यात मला नाव टाक। मी बोर होऊ देत नाही, तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो। आणि आज मला आनंद झाला, दोन पोलीसवाले आहेत इथं। कुठं गेले साहेब पोलीस वाले साहेब? काय नाव? कदम साहेबांचा मी सत्कार घेत होतो। आणि दुसरे कोण? पोटे। पोटे माजी मंत्री होते एक, पोटे साहेब अमरावती। पोलीस वाले असतील तर दोघही नाही या, दोन पुस्तकं घेऊन जा। मला अभिमान वाटते तुम्ही द्या, तुम्ही जे घरात झोपता हे कोणाच्या भरोशावर? पोलीस वाले नसते ते गुंडे बदमाश लोकांना आपल्या पोरी घरातून काढून नेले असत्या कुत्र्यानं। एवढं वातावरण खराब झालं बाबा। पण कायदा भीमाचा, कायदा भीमाचा, तावर मार नोटा बदलवले। बाबू उदय पाल महाराज आहेत वणीचे, त्यांनी लिहिलं गाणं,
म्हणून माझी प्रार्थना आहे बाबू, आले साहेब धन्यवाद, मला तुम्ही आत्ता बसलेले दिसले माने साहेब, ते दुसरे कोणते साहेब? त्रिरत्न भाऊ कदम साहेब आभारी आहो तुम्ही की नाही साहेब, तुमच्यात एवढी ताकद आहे, तुम्ही डोळ्यानं दिसले ना तर दारूवाल्याची आपोआप उतरते. आणि तुम्ही आज हजर आहे, तुमची ड्युटी मंत्री आला की पोलीस उभे, पुढारी आला की पोलीस उभे. मी कार्यकर्त्याला विनंती करतो यायचा सत्कार घ्या, रात्रंदिवस कोणाच्या बापाची ड्युटी अशी नाही बाबू पोलीसवाल्याच्या सारखी, 24 घंटे पिजी कोणी मेलं की पोलीस उभे. त्याले दवाखान्यात न्यायले, ऍक्सिडेंट झाला भरती करायले, बायकोले मारलं त्याले जाग्यावर आणले. करा या साहेब मी येतो. चोरी होते मंदिरात, दागिने चोरून नेते, रक्षण कोण करायला पाहिजे बोला? दागिन्याचं रक्षण कोण करावं? धर्मपेटीचं रक्षण कोण करावं बोला? बोला ना पुजारी कसं काय करी काय उत्तर? एखाद्या बाईनं बोलवा पोरी, शाळा शिकणाऱ्या मुलीनं बोला, बाई देवाच्या दागिन्याचं रक्षण कोण कर? आता नको तोंड घालू म्हणतात, पोरीनं म्हटल्यावर आता कायले भादरत म्हणतात. बोल बेटा, पोलीस कायले करील? तूही चुकली, उभी राह आई उभी राह. दागिने, हे दागिने कोणाचे? देवाचे. रक्षण कोण कर? देवान. हे उत्तर बरोबर आहे. दे रे साडी दे, तब्येत बरी दिसते पण दे. या आई क्या बात है, आई बिन माया विश्वात नाही, सुखा ठावतील सगळे काळ्या, काय ती जाऊ जय शिवराया, जय भीम जय सावित्री. गाडगे बाबाचं कीर्तन माकडे 10 रुपयाचं पुस्तक आहे गाडगे बाबाचं, घेऊन जा जा. शेवटचं कीर्तन आहे, सर्व महाराज लोकांची हजामत केली आणि खरा देव मानला गाडगे बाबानं. काबे तुमच्या देवाला कोण जीव घालते? हे गाडगे बाबाचं कीर्तन आहे आई. तुमच्या देवाला जीव कोण घालते? गाडगे बाबा विचारतात. बोला पुजारी, तुमच्या देवाले झोपवते कोण? म्हणे पुजारी. तुमच्या देवाचं अंग कोण धुऊन देते? म्हणे पुजारी. ज्याले स्वतःले अंग धुवायची अक्कल नाही, ज्याले जेवायची बुद्धी नाही, तो इतराले काय जीव घालीन? हे गाडगे बाबा मांडायचे. की गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, बाबासाहेब आंबेडकरांचं नातं होत. पंढरपूरची आश्रमशाळा अनाथ मुलाची दीनाबाई बापाच्या लेकराची बाबासाहेब आंबेडकरांना दिली, हे तुम्ही चालवा बाबा. असा गाडगे बाबा. अरे बायको मेली पता चालला नाही, मुलगा मेला त्याच्या मय्यतवर गेले नाही, म्हणून लक्षात घ्या. संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेबाचा विचार तुकडोजी बाबा गाडगे बाबानं दिला.
अरे मी जातीचा धोबी देवा एखाद्यानं सांगा बाबासाहेब कोण्या तारीखले गेले मोठ्या माणसानं बोललं चालते एवढ्या लवकर करंट आला तुम्हाला मग हे 50 कायले देतात तुम्ही मला दिलं ना पुस्तक मग माय कळून घेऊन जा हे गाळगे बाबा हे 50 तुम्हाला द्याच वाटत असन तर द्या ना कोण्या लेकराले घ्या हे 50 पुस्तक देऊ काय हे घ्या ते पुस्तक मा कळून शिंपी आव ना आखरी अक्कल आहे ना तुमची 50 नोट नाही सोडत मी म्हणून सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यायची संग ठेवा रे बाबा यायची संग ठेवा रे बाबा ठेवा रे बाबा ठेवा रे बाबा ठेवा रे बाबा हे माझं पुस्तक आहे खतरनाक लिहिलं याचं नाव ठेवलं सत्यानाश तुम्ही गाणे मस्त लिहिले ते गाणंच नाही दिसून राहिलं दर्शन दे रे घ्या बरं काळा बरं तुम्ही तुम्ही पैदा केलो तुम्हाला मालूम आहे हे घ्या ना काल ना त्यातलं गाणं दर्शन दे रे भगवंत नाही ना हे दुसरा घुसळला नाही ना ते काळेपर्यंत म्हणाला की ना आपल्याला म्हणजे काढतील ते कथागताचा विचार आपल्याला टाकणं आहे ना भाऊ आता मी लिहिलं ना ब्रह्मा विष्णू जा कचर होऊन राहिलं टायमिंग जाऊन राहिलं ब्रह्मा विष्णू काय केलं याच्यावर फुले शाऊ आणि आंबेडकर सामोरी कले मला हे त्रिरत्न दिसले मला घुसळून त्रिरत्न भावले एक गेम आहे ना ते गाणं ऐकलं का तुम्ही हिंदी तेरे बिकरे बिकरे गुलाबी गुलाबी गारोळ्याचा खेळ करा लागते कॅमेरामन तुम्ही कोण्या गावचे आहे तुम्ही कोण्या कंपनीचा पीस आहात तुमचं आडनाव काय काका स्टँड अप डोनेराव कंपनीचं पीस फॅक्टरी निर्माता कोण आहे पप्पा मम्मी निर्माती सेन्सॉर बोर्ड मायचं नाव सुभद्रा चांगलंय जुने नावच असे होते सुभद्रा गंगा पाण्याचा पता नाही सरस्वती सुंदर नाव या तुमचा सत्कार करतो कॅलेंडर देऊ धन्यवाद काही नाही काही नाही एखादं फेणारं असं दुसरं काय दुसरे आपल्या लोकायले एवढंच मालूम आहे ना धिंगाण करा तुम्ही पाहून घ्या ना हजारो लोक दररोज राहते गडबड नाही आता तर आवरता आवरता जाऊन राहिले पोटात टाकली की ते उड्याच मारते आणि कसलो उड्या मारते मालूम आहे उतरे लोक आणि उतरलं की कुत्र चाटते त्याचे मग म्हणते बायकोले मीठ टाकलं होतं काय तोंडात अबे कुत्र्या परी कट्टीदार वाला असे गाणे लिहिले बाबू बहुजन को किया कंगाल हे जे धम्म परिषद आहे कशासाठी आहे काय झाली गडबड बंद करू काय त्या पोलीस साहेबाला सांगा म्हणजे ते गेले की गेम बसते
ते प्रेमानं सांगतात, नाही ऐकलं तर अशा जागी मारते पोलीस वाले जती ढुंगणावर मास्क चांगल्या लाटा. पोलीसच्या बापाले कोणी पैदा नाही झाला बाबू, घाबरावणार नाही अशा जागी मारते म्हणून तर दारूवाल्या नवऱ्याले अशा जागी मारा, भलत्या जागी मारू नाही बेटा, जती मास आहे तती दहाना. हे इतकी भयानक आहे म्हणून वाईट व्यसना किती वाजले पाय. बंद करू काय आई बोला, थंडी हवा सुटली ना, हे प्रदूषण गडबड करून राहिलं ना की येळ लागलं या बाईला, येळ लागलं या फुले शाहू आले या ना आमचं कल्याण केलं या, फुले शाहू आले पाल डॉक्टर झाला या, ओबीसीच कल्याण केलं या, अरे भक्त यशी साठी लिहिलं काय संविधान, ओबीसी साठी आहे लक्षात घ्या. माऊल्यांनो तुम्ही चेअरवर बसल्या, भवरे साहेबाची पत्नी महापौर झाल्या, राष्ट्रपती कोणामुळे झाली द्रौपदी बाई मुरुम आदिवासाची बाई, फक्त बाबासाहेब आंबेडकरामुळे. नाही तर बाईले नरकाचं द्वार म्हणत, पायातली चप्पल म्हणत. आता कोणी पोरीले 3 वर्षाच्या पोरीले तर स्क्रीन टच कर असा कर, एखाद्या पोरीले करून पाह नो स्क्रीन टच, अरे तुमच्या बायकोले तर बॉडी टच करून पा तिच्या इच्छेच्या विरुद्ध. पोलीसवाले अंदर करतात, बाबासाहेबाचा कायदा येते कायदा. आले लक्षात, बायकोली टच नाही करू शकत तुम्ही, आणि हे कशामुळं उठून राहिला. कोण्या कंपनीचं बियाणं आहे उभा राह, लय चांगला मुलगा आहे, ये ना 15 दिवस आश्रमात, उन्हाळ्याच्या सुटीत ये. तुझं काय नाव बेटा येईक, तू मंगाल तर तू घ्यातो, तुझं नाव काय? शुभम. शुभम करू ती कल्याण. हात बदलो, हात बदलो. शुभम, तुझ्या मम्मीचं नाव रे निर्माती? सारिका. तुझ्या पप्पाचं नाव? सुरेश. सुरेश, डबल एच ची औलाद आहे तू. सुरेखा म्हणजे यस, सुरेश म्हणजे यस, सारिका डबल एच ची औलाद. तुझं नाव? शुभम. चांगलंय, एकदम सात्विक मायबापाचं. शुभम टिबल यस. पाय, चौथा वर्ग शिकेलाय मा भाऊ, पण अक्कल वापरली त्यानं. म्हणून अळानी माणसाले वाईट समजू नका, बाबासाहेबाले धोका देणारे हेच हरामी होते. म्हणून बाबासाहेब दुःखानं बोलले की मी तुमच्यासाठी काय केलं बे. बाबासाहेब दुःखानं बोलले, अजूनही वरून म्हणत असतील बेवकूब हो, तुमच्यासाठी मला लेकरू बिना औषधीच मेल बे, मा पोरीली औषधी नाही भेटली, तुमच्यासाठी जीवाचे हाल केले मी, आणि तुम्ही लग्नात फटाके फोडता, भोपंजीपणा दाखवता. अरे गरीबाच्या लेकराईले शाळा शिकवा ना तुमच्या पोरीच्या लग्नानिमित्त, 25 पोरीचे लग्न करा. शुभम तुझं भविष्य सांगू का त्या बापा? हात दाखव. मग असा अंदाज आहे, इतका सात्विक पप्पा आहेत तुझे, एकदम निर्मळ आहेत, पवित्र आहेत, तुझी आई चांगले विचारायचे,
बाप कंप्यूटर माय कैलकुलेटर पोरगो सॉफ्टवेयर तू आई आले का तुझे पप्पा आले उभ कर आवाज दे आवाज दे ना पप्पा कुठे आहे या इकडे तुझे पप्पा दारू पेत नाही लफडेबाज नाही व्यसनी नाही मेहनती नाही कष्ट करणारा बाप आहे बेटा तुझा कबूल आहे एखाद्या अक्ती पेते का हात पाय दुखले तवा बोल नाही म्हणते तो चेहरा पाहू दे ना आता तो पूर व्हाट्सअप काढून टाक बाबू भविष्य काही पंचांगात नाही चेहरा देते तुमचा उत्तर तुम्ही किती लफडेबाजा एकदम बाबू धुतलेलं काम आहे तुझ्या बापाच पण टेन्शन भलत येते तुझ्या बापाला गरमलंय मंदात दोन तीन कामं नुकसानीचे केले या गरमी पायी तुला मालूम नाही तू झाला नव्हता खोट बोलतो तमोगुण येते वाळून कधी कधी दाटून येते तुम्हाला झेंडू तेवढं जर तुम्ही राग काढला ना तर तुम्ही आयुष्यात हाती लागत नाही म्हणून काही सुधारणा करून घ्या हे 2023 तुम्हाला सुखाचं जाव तुमच्या लेकराला हे लेकरूही मस्त आहे त्याच्या मायेवर गेलं काही म्हणा स्वभाव त्याच्या मायेचाच आहे अति असती ना तर तिचंही भविष्य उतरवलं असत तुम्हाला राग येईन पोरग मालन मा बायकोचा मातेच्या स्वभावे पुत्राची घडण म्हणून मी भीमाच्या लेकराला म्हणतो ग्रामगीता वाच तुम्ही म्हणता हे काय आमचं भीमाचं आहे हे तर अरे 200 रुपये सहा पुस्तक सत्यानाश ग्रामगीता गाडगे बाबा एक माय जीवनावर पुस्तक आहे द रियल हिरो आणि हे काय माय गाण्याच या नागपूर नगरीशी ज्योत लावली क्रांतीची धनी मला दीक्षाभूमी नागपूरची धनी मला दीक्षाभूमी नागपूरची या नागपूर नगरीची ज्योत लावली क्रांतीची माणसाईनं पाया लागलं तर काही नाही दादा पण बायाईनं चुकून नाही जे चांगली चुंगली दिशाली अशी डोमळ्या डोमळ्या बाईनं लागलं तर काही नाही महाराजावर फरक पडत चांगली चुंगली पाया लागली की त्याला जेलमध्ये जावं लागते मा हरामखोर लोक आहे आम्ही ब्रह्मचारी आहो एवढी साधी गोष्ट आहे काय ब्रह्मचारी राय ना ते तुकाराम दादा गीताचार्य राहिले ब्रह्मचारी अरे बायको ज्यानं सोडली तथागत भगवान बुद्ध घर दार लेकराईले सोडलं बायको असताना त्यांना म्हणतात तथागतांना ब्रह्मचारी तुकाराम महाराजची बायको असतानाही बायको सोडली धर्म ब्रह्मचारी तुम्हीच सांगा आता तुम्हाला बायको आहे त्या बाईले बसवा खाली बस बाई बाय मॅडम बस ते पाय बा बाया हो तुम्हा नवरा कसा पाहिजे तिकडे कुठं गेली तुमची नियत तुमची बायको इथं असल्यावरी तुम्ही लाईन मारलीच ना ते गंमत म्हटलं बाई खाली बस एकही बाई उभी नाही मॅ तुमचा चेहरा फिरते की नाही बाई पाहिले म्हणून पाहिले काव कशी धरलं अटकली खोटीच असेल खोटी एका बाई म्हणता बरोबर अवघ्याच्या मुंड्या म्हाताऱ्या सोई तुझी देखा तो ये माझ्या माय माऊल्यांनो तुमची ताकदच अलग आहे आधी माया शक्ती आहे तुम्ही तुमचं वर्णन काय करावं माय सावित्री नसती तर ज्योतिबा झाले नसते भीमाई रमाई नसती तर बाबासाहेब काही करू शकले नसते हे माय बापाची पुण्य त्या लेकराले शिकवलं पोरगी मेली तली चाली पण माझा भीमराव जगाचा डॉक्टर झाला पाहिजे हे बाकीचे डॉक्टर आम्ही पाहतो ना मा पोरगाही डॉक्टर आहे त्याले सांगितलं जास्त नोटाईच्या मागं नको लागू धर्मपाल म्हणे बाबा तुमच्या शिकवणीले ठेच नाही येऊ देणार दर मंगळवारी माझा मुलगा या किनवट मध्ये आहे एक नागरगोजे त्याचा मित्र आहे बाबू
माझा मुलगा दर मंगळवारी 100 लेकरं फुकट तपासते. त्याच्या लक्षात आलं जास्त नोटा घेऊन माजू नको. अनेक डॉक्टर आता काय सांगतात, लोकायले एन्जॉय करायले फक्त दारूच, 31 डिसेंबरले दारूच, एन्जॉय करायले पुस्तकं वाचा ना. त्याच्यावर कविता मस्त आहे पण ते मोबाईल मध्ये घुसलाय. लोक एन्जॉय करतात, दारवा पेतात, लफळे करतात. एकच दिवस 31 डिसेंबर नवीन हे वर्ष सुखाचे जाओ नवीन. आम्ही म्हणू नवीन हे वर्ष बुद्धाचे जाओ. गेला तो बाबा, गेला तो देवी, गेला तो बाबा, गेला तो अरे बायकांच्या अंगात देवी येते. आता हे नवीन विचाराचं वर्ष, तथागत बुद्धमय व्हावा आपला भारत, ग्रामगीतामय व्हावा. तुकडोजी बाबाची ग्रामगीता. इतराचा विचार करा बाबासाहेब आंबेडकर मरण पावले तेव्हा तुकडोजी महाराजानं अभंग लिहिला कोणता खबर सुनी. छोड़ गए हमको मेरे भीम बाबा, सुंदर अभंग लीला तुकड़ोजी बाबा ने. म्हणून माझी माई बापांना धन्यवाद. तुकड़ोजी महाराजाले वाईट समझू नका, तुकारामाले आपला समझा. यासाठी बुद्ध ते तुकाराम होता. अरे भगवान बाबांनी शिक्षणाचं काम केलं, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मांडला. आणि आता आहे 12 जानेवारी, कालची होती 3 जानेवारी. त्या सावित्री मातेन त्या ज्योतीला करूया वंदना. 12 जानेवारी एकच वारी म्हणा, 12 जानेवारी एकच वारी. शिंदखेड राजा, हजारो बौद्ध मंडळी जमा होता, मराठा बुद्ध मुसलमान. म्हणून माझी प्रार्थना आहे, कार्यक्रम भरपूर वेळ झाला, माझ्या माय मावल्या अतिशय शांततेत बसल्या. महाराज तुमचं नाव काय? गोविंद भाऊ कदम, गुरुदेव सेवा मंडळ तेली टेंबी. टेंबी वरून आलात. मी बाहेर गाऊन गुरुदेव सेवा मंडळाची मंडळी आली, तुकाराम वारकरी संप्रदायाची मंडळी आली. भीमाच्या कार्यक्रमात अजून ऐकायची इच्छा आहे काय? बर, मी विचार करतो. उद्याचा माझा कार्यक्रम वणीच्या जवळ राजूर कॉलरीला आहे, सावित्रीबाई जिजा माता जन्मोत्सव. माझ्याकडे खंजेरे आहे, दारू काय पेता 200 रुपयाची खंजेरी घेऊन जा ना. अरे 2 वाजवले वेगळा वेगळा आवाज. माझ्याकडे पुस्तक आहे, खंजेरे आहेत. आजपासून मला फटाके फोडणार नाही. संकल्प घ्या नवीन वर्षात दारू पिणार नाही. एकच लग्न करी, नवरा बायको भांडणं असतील, नवरा बायको मध्ये भांडणं असतील, बाया माई बापाच्या घरी असतील, पोरी तुझ्या पाया लागतो बाळा, तुला बुद्धाची शपथ आहे. ना युद्ध, ना युद्ध, ना दुःख, जीवन शुद्ध पाहिजे. आज भारताला मा बुद्ध पाहिजे. आज भारताला मा बुद्ध पाहिजे. ना युद्ध, म्हणून नवरा बायको मध्ये घटस्फोट होऊ देऊ नका. भाऊ भाऊ भांडू नका, शेजारी पाजारी भांडू नका, कपड्यासाठी कलरसाठी भांडू नका. हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन, अरे एखादा मुसलमान आहे का इथं उभे राहावर? एखाद मला गाव नाही पाहिजे, एक मुसलमान पाहिजे. नाही तुम्ही छोड के, तुम तो कार्यकर्ता हो, दुसरा मुसलमान होना मेरे को पब्लिक में का.
हाय कोई मुसलमान सत्कार करता किताब देखे असल तो बेरा बसले तो अरे आओ ना इधर हाय हाँ बस जम गए आओ अब आ गए गेम का मजा बच्चा लोग ताली बजाओ हिंदू भाई को राम राम बुड्ढा भाई को जय भीम मुसलमान भाई को सलाम वालेकुम मेरा अभी मस्जिद में प्रोग्राम करा काय के बारे में करा मालूम है ये जो गंदा विचार पसराते ना लोगों में कि मस्जिद में भगवान नहीं रहता फतरे रहती और मस्जिद में तलवारा रहती है काय क्या तलवारा बेचारे नमाज पढ़ते कि सलाम वालेकुम तुम भी सुखी रहो हम भी सुखी रहो वो अजान पढ़ते ना तो वो क्या करते मालूम है वो लोगों को इशारा देते कि अभी अल्लाह का वक्त हो गए प्रत्येकाना आप अपने धर्मान चला हे बाबा साहेबान संविधान मध्ये लिहिलं क्या गलत ये साले आगा लगाते बीच में दूसरे लोग इस्लाम खतरे में हिंदू धोखे में है और ये चोटे आग लगाने वाले मजे में अपने को धर्म के नाम से झगड़े लगाते नीनों की औलाद अमेरिका लंदन बाहर देश में डॉक्टर इंजीनियर और अपना बियाना झगड़ रहा है ये कपड़ा हरा है ये नीला है ये पांडरा है अरे तुम क्या बोलते बालापुर आम्ही मराठी लोक बालापुर म्हणतो जिल्हा तर हिंगोलीत आहे ना फरक आहे ना तुम पातुर्ले को बोलते आम्ही पातुर्ड्याले म्हणतो तुम अम्मी म्हणते आम्ही माय म्हणतो इंग्लिश वाले मम्मी म्हणते आळानी बिचारे गरीब गरीब माय म्हणते तुम्ही अम्मी अब्बा सर्व सरी काहीच आहे ना तुम क्या धंदा करते चाचा मिस्त्री ते बांधकाम लय हुशार लोक तुम्ही आणि आम्ही पुण्याले जातो क्यों तो लड़की मिलती नाही हमारे में माझा नवरा कंपनी मध्ये आहे लगन झालं की कंपनी 5,000 काय होईन तिथे कंपनी गाड्या उचल सतरंजा उचल काय खरं मग लग्न झालं की मग बायकोले समजते काही कंपनीने गाड्या उचलले गेल गाड्या उचलणं काम नाही तुम्ही शेतकरी नवऱ्याला काहून पसंत ना करत मला नोकरीवाला पाहिजे खायला पाहिजे ना होईना फेरेन लवलीची भेट पाहिली ना बकऱ्यावाली मावशी काय हो त्याला फेसबुक खुश आहे हो ते नातू मांडीवर आहे ते हो कच ना गोबा तो माणसावर जाईन त्या आजीच्या जोड एवढं बोच तिच्या मायले धन्यवाद द्यावा लागेन आजी शिवाय राहत तुम्हारे दादी के बाद तुम्हारा वो क्या बोलते नातू को पोता नशीना काय क्या बोलते पोतरा हाँ। दूसरा भी शब्द है यन करके नवासा कौन है रे बाप धन्यवाद दो किताब दे पढ़ते आता क्या मराठी मराठी नहीं जमत कैलेंडर दे दो कैलेंडर मरता नहीं मैं अभी चाकू मारा ना खून को लतपत हुआ था तो भी तो नहीं मारा मैं ये चोटों के हाथ से मारता भी मारेगा तुला खिपाजत तुला खिपाजत करिए तू लाख करे रखवाली उड़ जाएगा ये तेरे पलटे रहे करते पोरो पोरी असं त्याच्या मांडीवर मान ठेवते पोरगी आणि तिला एकांतात नेते शरम नाही वाटत आपल्या माय बापाला धोका देता तुम्हाला नांदेडले शिकायला पाठवलो हिमायतनगरले पाठवलो मायले पोरगी विचारते माय विचारते पोरीले कुठं आहेस बेटा मम्मी टिव्हिशनला काय तर टिव्हिशन तिकडे सोल्युशन आला विठ्ठल आणि त्या पोराच्या गाडीवर जाते आता माय बापा पोराच्या गाडीवर जात कोणाला फोन लावला खरं सांगते
तुमच्या छाऊंचं नाव काय? माधवी. हाय हाय. कोणाचं नाव आहे माधवी? मुलीचं. मुलगी पहिलीच होती काय? दुसऱ्या पोरीचं नाव काय ठेवलं? दुसरा मुलगा झाला काय? जमलं. त्याचं काय नाव? मन्मथ. आप्पा काय? मन्मथ स्वामी. सोनार सिंधी कुलकर्णी. मला माईक चालू केला असता तर मला आवाज बसला नसता, पण तुम्ही आप्पा ना. अरे शिंप्याची साथ नाही दिली रे आप्पा. अरे महात्मा बसवेश्वर तुकडोजी महाराज, भीमाचे लेकर आपण एकच आहे, पण तुम्ही मला माईक शेवट लोक चालू नाही होऊ दिला. दररोज चालते तो माईक, दररोज चालते, पण आज तुम्ही लक्ष नाही दिलं. तुमची गलती नाही, जसे एक लेकरून एक दोनच आहेत ना. चांगलं झालं तुमच्या मायनं म्हटलं नाही की होऊ दे. देवाची कृपा आहे. लोक कायच्या ती देवाची कृपा टाकते. आता लेकर पैदा करत काय लिहायला देव? तुम्ही नवरा बायको पाहत बसा, काय बजेट बसवायचं आहे? दोन पैदा करता की 15 पैदा करता? आणि वरून म्हणता देवाची देणगी आहे. देवाने एवढं रिकामचोर समजता का तुम्ही? तो काय लिहिन तुमच्या दोघाईच्या मनात? तिकडे काय अप्सरा नाही? ठाल ठाल. माझा देव असा आहे बाबू, आमच्या वारकऱ्याचा देव आहे विठोबा. झाला महार पंढरी काय सांगू त्या देवाची मात्र. अरे देव म्हणजे काही नाही. बौद्धाचे लोक त्रिरत्न भाऊले म्हणतील. अरे त्रिरत्न, त्यानं देवाचं नाव घेतलं ना रे भाऊ. रे भाऊ देवाचं नाव नाही घेत. पांडुरंग म्हणजे निर्गुण निराकार. पांडुरंगाले आकार उकार नाही. तुकडोजी महाराज म्हणतात, हरी भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी कोणता बाहेर. पा काय म्हणतात, तेच तर ऐका लागते ना. अंदरची बात आहे ना त्रिरत्न भाऊ. आता तुमचंही नाव त्रिरत्न आहे. कोणाले म्हणतात त्रिरत्न सांगा बघ? दोन डोळे आणि तिसरा डोळा. शंकर मेरे कबू के दर्शन त्रिरत्न. शंकराले म्हणत तीन डोळे. असं आहे, मला ते मांडायचं नाही. देव बाजारचा भाजीपाला म्हणून तुकडोजी महाराजाचा, तुकारामाचा, भगवान बुद्धाचा आता दीप भाऊ. तुम्ही तुमचे प्रकाश माना. तुम्हाले तुम्हालेच तुम्हाले मोठं करणार. जीवनात तुम्ही तुमचा उद्धार करणार. सत्यपाल महाराज कुछ भी नाही कर सकेंगा. हे चिवत्या बनवतात बायाले अष्टपुत्र म्हणतात. खरंच सांग काकू, एखाद्या महाराज न तुले अष्टपुत्र पुत्र होती म्हटलं तर एक झापड दे. तू म्हणणारा कोण रे? मानवरा म्हणीन मले खोटा. हे महाराज म्हणते अष्टपुत्र सौभाग्यवती भवन. कौन कौन म्हणतो तू? तिकडे तुकाराम महाराज लिहितात ना, नवशे करुणी कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती. अरे दुसऱ्याच्या बाईले अष्टपुत्र पुत्र होती कौन म्हणतो तू? पाय लागा मॅडम. सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. ओ भाऊ पाय पडा. हार टाका, टाळ्या वाजवा, टाळी. बुद्धिमान भाऊ, आता मले सांगा. महाराज तुम्हाला बुद्धिमान भाऊ म्हणते आणि तुकडोजी महाराज काय म्हणतात ते सांगतो. थोरांनी म्हणावे शतंजीव, म्या तुम्हाला आशीर्वाद दिला 100 वर्ष जगा. थोरांनी म्हणावे शतंजीव, आम्ही व्यसने ठेवावी मृत्यू ठेव. अभ्यास न करीता बुद्धिमान भाऊ तो आशीर्वाद कैसा फळे. आलं लक्ष? सांगा बर. जगी कर्तव्य न करीता संत लाभन देती आयतान, हेच सांगितलं बुद्धान. आत्ता दीप भव भव
आले लक्षात. म्हणून धम्म परिषद फक्त बुद्धाची नाही. पाना ती पाहता शिका पदम. अरे धम्म परिषद कोण्या धर्माची नाही. मरत नाही. मले मालूम आहे तुम्ही रगत देता मले. आम्ही ऐकलं बाबू जीवनामध्ये या महामानवाचा विचारच आपलं कल्याण करी नदीन दाना वेरमणी छिका पदंग कामेसुमीच्या चारा वेरमणी छिका पदंग हे पाच तत्व मुसावादा वेरमणी छिका पदंग सूरा मेरे मध्य प्रमाद ठाना बावीस प्रतिज्ञा जपा. खोटं बोलू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, मले फुकट पुस्तक कीर्तन संपल्यावर मांगू नका. नाही तर येसाच महाराज एक पुस्तक द्या. मा बापाचा कारखाना आहे का? म्हणून कीर्तन संपल्यावर पुस्तक साहित्य लागलं घ्या. कारण आम्हाला तथागताच्या विचाराचे व तुकलोजी महाराज, गाडगे बाबा, तुकाराम महाराज, चोखा मेळा, नरहरी सोनार, नामदेव शिंपी, गोरोबा कुंभार, सावता माळी, सेना महाराज आणि महात्मा बसवेश्वर आप्पा, ते पाय किती हुशार लोक आहेत. आप्पा 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 खुर्चीवर बसेलाय, तोंडाले दस्ती आहे, कोरोना जसा यायच्याच अंगावर येऊन राहिला. वाईट नका वाटू देऊ आपण भाऊ भाऊ भाव. सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा न्यायची संगत ठेवा रे बापू. किती हुशार आहेत आप्पा. लगन बुद्ध. आता हा कार्यक्रम कोणाचा आहे? त्रिरत्न भाऊ म्हणजे भीम. जय भीम, जय भीम साहेब. कार्यक्रम आहे बुद्धाचा. साऊंड कोणाचा? आप्पाचा आहे का नाही अकलवाले? आपण आपण बयाळे लोक दारवा पिऊन नाचतो. लुंगीडान आवाज वाढवतीचे नोटा कोण कमवून राहिलं? आप्पा ठेकून दिल्यानं 5-10 कोटीच्या घरात आहात तुम्ही. कारण मशीना बदलवत लागत नाही, फक्त गाणं बदलवत. भीमाची धम्म परिषद असली की भीमाची करणी बोली धरणी. भीमाची करणी बोली धरणी. जय भीम सन्मान, जय भीम सन्मान. अच्छी कमाई मशीना त्याच. आता माला कार्यक्रम मुसलमान ठेवतात. मी आपली कवाली म्हणतो भाऊ. बावन वर्षात किती गालमारे पुस्तक भरेल आहे. ट्रक कमी पडेल एवढा अभ्यास वाचत गेलो ना. म्हणून मी वाचलो आणि अक्कल आली म्हणून मला मुलगा डॉक्टर आहे. दोनच लेकर आहेत. मी ब्रह्मचारी महाराज नाही, दुसऱ्याच्या लेकीबाई खराब करणारा हराम को. ते साले जेलमध्ये आहेत. चांगली जुंगली बाई पाहिली की बरोबर डोक्याहून हात फिरवतो. म्हातारी असली होय तिकडे. आता तुम्ही तर त्याच जातीतल्या. हे जवान पोट्टे म्हाताऱ्या बायाची पंगत बसली की आजी येते का हो कोणी बकऱ्यावाली आजी तू आकडे. म्हाताऱ्या बायाच्या पंक्तीत कोणतेच पोट्टे वाळत नाही. आणि चांगले चुंगले पोरी असले बाई घ्या ना. आता कॅमेरा मन तुम्ही जास्त कुकळे कॅमेरा फिरवला खरं सांग. काय काम होतं तुमचं एवढं बायाच्या अंगावर फोटो वाळत? तुम्हाला नाही म्हणत मी गोठ होय. यालेच म्हणते मार्केट चाललं पाहिजे.
मला कीर्तन कहून ऐकतात 52 वर्षापासून, अजूनही ऐकतील, मातीत जायतात लोक. सत्यपाला ओढली सत्यपाल, नो टच, डागेल काम नाही होऊ दिलं. तुम्ही लोक प्रेम करणार, प्रेम नाही करणार, माझ्यासाठी जीव देणार. मले देवा चाकू मारला ना तर बुद्धाच्या लोकांनी अदरतार मला दवाखान्यात नेलं बाबू. नाही बसा, पाहिजो बाबू पडला का रे, पाहिजा बाबा रे, गाडी हळामशीर चाललो द्या घरी, माय वाट पाहिजे बाबू, तो पडला खाली. फारच कसे कसेच करतात ना शनिवार सारखे. गाड्या बरोबर चालत जा, एका तासात म्या आकडा वाचला किती लोक मरून राहिले आणि त्याच्या जवान पोट्टे पोरीले बसून नेते. तू जात नको जाऊ बाई, कोणाच्या गाडीवर सांगून देतो. तुला वाटतं तो माझ्यावर प्रेम करते, काही प्रेम नाही करत, 2-4 दिवस करते प्रेम. ज्यादा प्रेम झालं की तुले लात मारली की दुसरी. मी पोराईले नाही, पोरीची गलती आहे ना, यायच्या गलती आहेत ना. हे त्याच्यावर प्रेम करते, मग काही दिवस पैसे घ्यायचे सरले की दुसऱ्यावर प्रेम, मग तो पहिला तिले मारून टाकते. गलती कोणाची? बरं नवीन गाडी घेतली, तुया बड्डेवर घेतली, तुला काय हरित तुया बड्डेचा, तो घेते फायनान्सवर गाडी. नवी गाडी पाहिजे, तिच्यावर लाईन मारायला फक्त नवी. माझोळ आताही पाय 19 वर्ष मा गाडीले झाले, निळ्या कलरची हिरो होंडा आहे आणि माझोळ 4 गाड्या बॅटरीच्या आहेत, पेट्रोल टाकत नाही. माझलो म्हणजे गरीब शिपी माणूस, तुम्ही आप्पा असेच जगता. म्हणून एवढी गरिबी होती तुमच्या बापाची म्हणा परिवाराची, पण आता मकान हे ते इकडे जागा तिकडे जागा इकडे मकान बांधलं मकान. हे नाचतात दारवा पिऊ पिऊ मारे वाचे, तुम्ही गाणे वाजवता तसे. सर्वात छिनाल गाणे लग्नाच्या समोर वाजतात. तुम्ही घागर थांब ना, काही महिने तर जाऊ दे, असं बोलता नाही येत बाया असल्याच्यानं, नाही तर लय बोलावं वाटते आई मले. मले तुम्ही सांगा, बायकोचं पहिलं बायत पण कुठे करता मायरी काऊ, तिच्या पोटात लेकरू कोणाच? आय त्या बिळाच्या नागोबा पहिला करेल तुम्ही, तिला एवढं वजक तयार करेल तुम्ही, आणि पहिलं बायत पण तिच्या मायच्या घरी पाहिजे की तुझ्या घरी, लाज वाटू दे ना तिच्या मायच्या घरी काऊ, तुझ्या घरी काऊ नाही. त्याची माय सांगते ऐक ना, त्याची माय सांगते बाबू पहिलं बाळण पण तिच्याच मायच्या घरी असते. काऊन व 50,000 फटका बसते ना, म्हणून ती म्या नाही केलं. माय 4 सुना आहेत, एक याची बायको, एक मोठ्या पोराची बायको. अरे मला ड्रायव्हर धनगर आहे, यानंही लग्न केलं तर पोरीच्या घरी नाही गेला, पोरीले घेऊन आला माया आश्रमात. आणि वसंतराव पुरके शिक्षण मंत्री त्याच्या लग्नात होते. आजी थांब बोल नको, बलबल नको करू, मग काय लिहिलं व पोराचं बाहेर पण सुनी सुनी तर बाहेर पण त्याच्या मायच्या घरी, तिच्या मायच्या घरी काहून केलं? शरम नाही वाटली तुले? तुम्ही सुन तुया घरी राह, ती बिचारी तळपे. नाही ना तिच्या मायच्या घरी, तिले तकलीफ होय, नवऱ्याले फोन करे या ना तुम्ही, हे माय त्याची थांबून धरे, जाऊ दे ना मग जाजो ना झाल्यावर, म्हणजे तकलीफ घ्यायले तो तिने तकलीफ घ्या. लेकरा पैदा कराय तर तुम्हाला काय आहे, तुम्ही तर रेडी था यादर गृहाचा किती त्रास होते, बसता पोरी पैदा करत 5-5, 7-7. हे बुद्ध समजून घेणं हे आहे. सांगा ना बुद्धाला किती होते लेकर, बोला उभे रा उभे रा, स्टँड अप. त्या लेकराचं नाव काय? राहुल.
या इकडे घ्या पुस्तक. हे वय इज्जतदारीच, ते मनात कचरा करणं ते होतं बेइज्जतीच. तुम्हाला पुस्तक दिलं काय? आता काही द्यायला नाही पूर्व अवघ्या योजना एकट्याच्याच खानदानीत कसं काय जाऊ देत? पण गाळगे बाबा देत. मग मी बोललो हे तुम्हाला ठेवलं डोळ्यासमोर, पण यायला जाग्यावर आणलं उठलं का कोणी डब? आता या पोराले तर जसं फेविकाल चिटकलं जोर लगा एक नाही उठलं. म्हातारे लोक लघवी यायलाय, काही काही पोट्टे असे बसलाय. ₹10 द्या. नाही नाही गमत तुम्ही देत ना मला मालूम आहे, म्हणून तर एवढा चिकन चोपडा आहे. मुक्का घ्या वाटते त्याचा, पण पेन पाहून वाटते खिशाला तुझ्या झोपे. अरे माझे भीमाजी दे खिशाला तुझ्या झोपे. म्हणून दारू देऊ नका, व्यसन करू नका, लॉटरीचं तिकीट काढू नका. आणि बाय बाप आणि मेल्यावर आपलं देहदान करा. मा गाडीवरचे फोटो पाय बसारे ते अवघ्याचे अवघे मागच्या खाली. हे बायाच्याकडून फोटो कहू नाही तेवढे. अय बाबू धक्का लागला तर मर्शीन जीवानं जमानत होणार नाही. त्या झाकणाले बसवा खाली हो ढक्कन तिघ जण बसान म्हणजे बसल्या पे कार्यकर्ता फोतराले बसवा ना हे पिवळ्या शर्दा. अय मोठ सायकल खाली बस. माई बायको दि झुदे इकडे आला बायकाईच्या पुढे. मा बायको ना काय मागून तो आली एलईडी पावा का बे नंतर काका नंतर नंतर कोणता देऊ? हे दुसरं माणसान तर अजून दा पाहिजे. शिंपी आहो ना शेवटी फाडतो ना आणि शिवतोय. फक्त फाडतच नाही पण तरी नामदेवाले या जातीयवादी ना औंढा नागनाथले कीर्तन बंद केलं. ज्याची नामदेव पायरी चोखा मेळा आपण शिंपीन महार एका जागी अहो सांगू काय समजून. चोखा मेळ्याची समाधी कुठं आहे? त्रिरत्न भाऊ पंढरपूरले पायरीवर पांडुरंगाच्या पायरीवर नामदेवाची समाधी पायरीवर. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी धनी मला आलं लक्षात. एकाकडून शिंपी आहे आणि एकाकडून महार आहे. आणि महाराष्ट्राचा पहिला पुरस्कार मला दिला बडोले साहेब सामाजिक न्याय मंत्री. आता मी कोल्हापूरला चाललो लोककलेचा कार्यक्रम आहे 4-5-6 कोल्हापूरला. मी अध्यक्ष होतो ना लोककलेचा वृद्ध कलाकार. 288 लोकायले पगार चालू केला पण एकाकडून एका जणाकडून एक रुपये खाल्ला संत त्याच्या मायचा मायला खाल्ला संत. एक रुपये नाही खाल्ला मी का? मले पाहिजे किती माई चप्पल 100 रुपयाची आहे. तुमच्या चपला तुम्ही अभ्यास करा केवळ्याचे. कोणी एवढी हलकट चप्पल? मी कपडे घालतो तर हे मायच्या इम्मानानं मायची शपथ चिंदी बाजारातलं शर्ट आहे. मग तुम म्हणाले हे सफेद कसं आहे? हे एवढं मोठं होतं. मग मॅशी आले लावलं हा खिसा कायले पाहिजे. मॅ चिंद्या घातल्या तरी गाडगे बाबाचं मार्केट होतं. चिंद्या होत्या चांगले नवीन कपडे गरीब आले वाटेन गाडगे बाबा चिंद्या घाली. चिंद्या म्हणे तयार कपडे नवे आपणाच चिंदी नाही.
जब तक चांद सूरज रहेगा भोले साहू अम्बेडकर गांधी बाबा किशोरजी बाबा ज्योतिबा सावित्री जब तक तुम्हारा नाम रहेगा महात्मा बसवेश्वर समझ ले माधवी साउंड लोकाईसाठी खर्च ही करा लागते नाही तर मग या लहान लेकराईले विचारा तूच बोललं तू बोललत नाही दादा हा दादा बाबासाहेबाची जयंती कोण्या तारीखची आहे ते उभा राहा तुम्ही हा तुम्हीच उभे राहा उभे राहा तुम्ही नाराज काऊ ना लग्नाची सोय करू का या इकडे अरे जवान पोरगा तरुण पोरगा कीर्तन ऐकून राहिला 3 तासापासून क्या बात है धन्यवाद जय भीम जय शिवराय सरने हे वेलदोळेचे मावसभाऊ आहेत काय मनजोळे मलदोळे मलदोळे डोळे चांगलंय कोण्या कंपनीचं बियाणं आदिवासी मनेर वारलू मनेर वारलू आमचं आम्हाला मालूम काय झालं तर तुम्हाला काही त्या जातीचं नाव नाही आलं घेव हजामत नाही आता अवघ्याच्या नाव कसे येतील त्रिरत्न भाऊ फोनवर म्हणे म्हणे आय लव यू नाही तर भीमाचा काही काही कार्यक्रम मी घेत नाही ना होईन कार्यक्रम झाल्यावर त्या आयोजकालाच पाहावं लागते तो दिसतच नाही मग डिझेलचे पैसे कुठून घेऊ पण त्रिरत्न भाऊन दोन्ही तिन्ही वेळा कार्यक्रम घेतला म्हणून मी पहिले घेत असतो फक्त तुम्हाला नाही मागत तुमच्यात तेवढं पावित्र कायम आहे नाही तर धम्म परिषद झाली की मले पाहिले अरे हे डायमंड लय जोरदार बंजाऱ्याचा आहे का चार मस्त आहे धन्यवाद दादा काय देत पुस्तक कोरळ भाऊ आहे मारत मार खाऊन राहिलो फरो गरिबीचा मार शेतीचा मार कष्टाचा मार पुस्तक पण निर्व्यस नाही राह पुस्तक दे ते दे ना दृष्टी सत्कार तुम्हाला दृष्टी आली मले कीर्तनात कोण मौसम वाढला मला टाइम झाला बरं या तबल्यावाल्याच्या याच्या ड्रायव्हरच्या जीवावर येऊन राहिलो किंवा बेलका मग खोकलताना दिवसभर गाडीत खोकलत पण वामन दादा सारखं झालं ना हॉटेल तर रोज रोज खाता रे कशी कल्यावरती रोज हा जेवता कशी रे रोज रोज हॉटेल मध्ये खाता रे कशी रे रोज रोज कल्यावरती जेवता कशी रे रोज रोज खाता तुम्ही कोंबडी ते पाय रोज रोज खाता तुम्ही कोंबडी ते पाय समाधान आचार समाधान 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 तुझ्या हाती लोकांसाठी माझ्या बाप मेला तर डोळे काढून दिले माय मेली तर मेडिकल कॉलेजला दिलं म्या केस नाही दिले तुम्ही लोक बेअक्कल सारखे केस देता बापाला केस आणि तो महाराज सांगते तुम्हाला आणि गोदावरीत राख नेता तुमच्या बापाची आणि तो महाराज तुमची 4-5 हजारानं हजामत करते एवढे बेअक्कल लोक झालो आपला बाप स्वर्गात जाते का मेल्याव पण तो महाराज सांगते ना हो हाही हो चान नमा याच्या मायन नमा तुया मायन नमा बरं एवढे बेअक्कल कसं केलं तुम्हाला आता मी तुम्हाला उभं करतो तुम्ही उभे राहा हे हे स्टँड अप या काय हँडसेट कोण्या कंपनीचा आहे माईक हा हँडसेट कोण्या कंपनीचा युअर सरनेम माईक म्हणजे बोला सरनेम टी शर्ट न काय सांगू ते नाही समजत काय मला गदाव का मी तुमची आडनाव काय आडनाव वडपत्रे मी जातीचा धोबी देवा आडनाव किती जोरदार आहे गोड पत्रे आम्ही काय कळू पत्रे वडपत्रे
वडपत्रे वळाचं झाड ऑक्सिजन देते. चांगलंय वटपत्रे जी गाडगे बाबाचं विचाराचे आहात तुम्ही. तुम्हाला आज बुद्धन बाबासाहेब गाडगे बाबाचं बाबासाहेबाचं प्रेम होतो. दवाखान्यात बाबासाहेब गाडगे बाबाच्या भेटीला गेलते मालूम आहे तुम्हाला. मालूम आहे का? मालूम नाही. 10 रुपयाचं गाडगे बाबाचं पुस्तक न्या हात काय खिशात दा. तू म्हणाल काय हरामी आहे बे महाराज हा जबरदस्तीनं उरावर घालते पुस्तक. तसं नाही ते त्याला मालूम नाही ना. मालूम करतो ना. 10 द्या दा. लय मेहनती जीवन आहे. सरळ आहे तुम्ही. हे डोकं कोणाचं आहे काका? वळपत्रे दादा. हे टोपी कोणाची? तुमची. शर्ट कोणाचं? तुमचं. डोकं कोणाचं बोला? म्हणा माझं. माझं. डोक्यातली अक्कल कोणाची बोला? माझी. मग तुमची अक्कल आहे तर पोराचं तुमचं लग्न कोण काढलं बोला? बांधणार नका. तुम्ही बायकोले वागवता की तो येते बोला? तुम्ही वागवता. तिचं सुख दुःख तुमचं सुख दुःख ते. मग मला सांगा डोकं कोणाचं बोला? बोला. माझं. मग या डोक्यातली अक्कल कोणाची? तुमची अक्कल आहे तर तुमची लग्नाची तारीख कोण तिसऱ्यानं काढली? म्हणजे आपण बहुजन समाजाचे लोक बिनडोक झालो आणि म्हणून डोकं फिरलं या पुढे आहे का? पुढे आपलं घर कोण बांधते काका? तुम्ही बरे भेटले. मी गाडगे बाबाचा उपासक आहो. हे शिंदे साहेब आहेत ना बालाजी शिंदे ते धोबीत आहे पण मोठा माणूस आहे. आत्ता गाडगे बाबा हिरे गेले का? हिरे. बर गाडगे बाबाची मूर्ती बसवली ना त्यांना आश्रम शाळेत. मी दरवर्षी जातो गाडगे बाबापर्यंत. मी म्हणजे मरेपर्यंत शपथ घेतली एक दिवस तुकडोजी बाबा तिथं जाईल 11 ऑक्टोबर आणि एक वेळा आश्विन वद्य पंचमी तुकडोजी महाराज आणि पुसातला रविवार शेवटचा गाडगे बाबा मरेपर्यंत 12 जानेवारी आणि 14 ऑक्टोबर दीक्षाभूमी. हे 4 माये शंकराचार्य आहेत. एक शंकराचार्य गाडगे बाबा, दुसरा शंकराचार्य तुकडोजी बाबा भाताचा, एक धोब्याचा, तिसरा शंकराचार्य भीमाचा आणि चौथा शंकराचार्य मराठ्याचा. आल्या लक्षात? डोकं कोणाचं काका? आपलं. पण मले सांगा तुम्ही मकान बांधलं ना घरकुल मध्ये नंबर लागला काय? लागला नाही. धोबिया म्हणून लावला नाही काय? लागला काय? अजून नाही. हे जातीयवादी लोक असतात ना गावात. ज्याची जात जास्त असते ते कमी जातीवाल्यावर अन्याय करतात. मामायचा हात धरला ना पण कोण बोलते? पोलीस स्टेशन त्याच्या घरात, राजकारण त्याच्या घरात. आपलं धोब्याचं शिप्याचं कोण वाली आहे? कारू आपल्या बायकोनं आपल्या मायनं कपडे धुवाव यायची सेवा करावं हे मालक. आणि पैसे मागतले तर कपडे धुवायचे लाज वाटत नाही कुठेही मागत काय. म्हणून हे मातीत गेले. अरे रई केली ना त्यानं इस्तरी केली म्हणजे पैसे तुम्ही कुठेही मागणार. तू जर अंबानीची अदानीची औलाद आहे त्याच्या घरी देऊन दे. मा बापानं कपडे शिवले ना दिवाळीच्या दिवशी उपाशी होतो ना माय. दिवाळीच्या दिवशी पैसे नव्हते दे पण आपल्या लोकांना अक्कल आली पाहिजे. आता मकान बांधल्यावर कोणाला बोलाव तो वास्तुपूजन करेल? बाबा त्यानं रेती गायली काय? त्यानं पाणी मारलं काय? आपली बुद्धी माय पाणी मारते ना. आता पाहिनं किती बकऱ्याचे मग दिवसभर फिरत ते म्हणीन मा भाऊ येऊन दोन बकरीवर. काका असं झालं आपलं बिंडोक. बरं नवरा बायको लग्न होते. नवरा बायको घरी येतात पूजा करायला. आता पहिल्याच दिवशी कोणाला बोलावते? महाराज. आता काही काम आहे? आता तुमचं तुम्ही निपटा.
त्याच्यातही महाराजले बोलावतो मी बायको पहिला दिवस आहे तू चाल घरी. मग तो महाराज आपल्या बायकोचा आपल्या देखत हात छपा करत. बाई हात दाखवा हो हाई हात ओढलं म्हणून फुले आले यान बाबाजी म्हणून त्या जिंदगी माया घरात कोणता पंचांगवाला येऊ नाही द्याला. अबे तू काय सांगतं भविष्य तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं अत्यंत गरिबी होती तुमची आता खाऊन पिऊन ओक्या बायको चांगली भेटली खरंच भाग्य आहे तुमचं पण एक फटका बसला. सात साडेआठ महिने झाले एक असा संकटात आलते तुम्ही पण नाही पडलं बरोबर म्हणाल सांगतेत कसा उभ्या राखण्याच काही नाही चिवत्या बनून राहिलो फक्त मी. आता कोणतंही जीवन म्हटलं की दुःख येते काय सांगा लागते पण धोबी बोलले पण फालतू लोकांनी बदनाम केलं ना काही काम नव्हतं बदनाम करायचं काही काम होतं काही नुकसान केलं पण या धर्मवेळ्या लोकांनी आपल्याला बदनाम केलं बसा का था कॅलेंडर दे रे एवढा घोय तर काय पुस्तकात आपल्या काय बापाचं जाते लोकच देतात लोय देते मले बाबू पैसे देते पुस्तक देते काही देते देते प्रेम देताना तीन तासापासून लघवी बंद वॉटर प्रूफ जोर लगा के त्रिरत्न भाऊ तिसरा डोळा काढून बंद करतो. भरपूर वेळ झाला पोलीस पत्रकार आता खुदच पत्रकार आहे पण तुम्ही मोठे हुशार लोक आहे पत्रकार मंत्र्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट उभं राहा राष्ट्रवंदनासाठी पाच मिनिटं उभं राहा आणि पाच मिनिटं उभं नका राहू आता राष्ट्रवंदन झाले की घरी जा साहित्यानंतर माझे पुस्तक लागले लोक असीन तर एखादे 10 रुपये द्या 200 रुपयाचे 6 पुस्तकं आहेत खंजिरीची किंमत आहे 200 फुकट्या ही ना तिकडे फुकत नाही तिकडे भोकरच्या ठेव धन्यवाद वाचलं तुमचे गाणे म्हटले मी काही काही नाही म्हटले ऐकत नाही दारू पेल माणसानं बोलू नये छिनालनं पतिव्रतेच्या मधात तोंड घालू नये मार खाची रिवर्स मार लवकर धन मन धन.